Okay, welcome once again on day four to all the teacher trainees here. Yesterday we have studied about the combination of two tools of the PowerPoint presentation. आणि ते दोन फीचर्सचं कॉम्बिनेशन आपण जे केलं ते एका वेगळ्या पद्धतीनं ट्रिगर आणि झूम सारखं दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं परिणामकारक पद्धतीनं तुम्ही कसा वापर करू शकता याचा तो म्हणजे मॉर्फ. पण हा जो मॉर्फ आहे तो आपण विथ क्रॉप अँड झूम शिकणार आहोत आज अलॉंग विथ धिस मॉर्फ. ओके, सो क्रॉपिंग युअर इमेज अँड झूम इट आउट, बट बिफोर ऑफ विच आफ्टर क्रॉपिंग यू हॅव टू शो सम काइंड ऑफ मॉर्फ देअर. ओके, तर याचा वापर करून तुमचे चांगले चांगले तुम्ही अकॅडमिक्सचे तुमचे कोणतेही पॉइंट तुम्ही करू शकता. प्लस जे डब्ल्यू बी सीज तुम्हाला करायचे आहेत, डब्ल्यू बी सीज म्हणजे काय आहे कॉलेजसाठी, डब्ल्यू फॉर वेबसाईट, तुमच्या शाळेसाठी वेबसाईट, तुमच्या शाळेचं ब्रॉशर, ओके, आणि तुमच्या शाळेचं सिनेमॅटिक डॉक्युमेंटरी. ओके, हे जे मुद्दे आहेत त्यामध्ये डब्ल्यू बी सी म्हणजे शाळेचा आत्मा, शाळेची इम्युनिटी तुम्ही वाढवणार आहात या डब्ल्यू बी सीनं. तर वेबसाईट तर आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर थोडे थोडे एडिटिंग त्यामध्ये करणार आहोत. सिनेमॅटिक डॉक्युमेंटरी मध्ये हा हिस्सा तुम्ही ऍड करू शकता कोणत्याही स्लाइडवरती. जे जे रोज शिकवते त्या डॉक्युमेंटरीमध्ये आलंच पाहिजे तुमच्या. आणि ब्रॉशर साठी सुद्धा त्या इमेजेसचा, स्टील इमेजेसचा वापर तुम्ही करू शकता. आता या क्रॉप करायचं म्हणजे कशाला करायचं आहे, शेपला करू शकता तुम्ही, टेक्स्टला पिक्चर म्हणून तयार करू शकता. पण युजली आपण इमेज साठी करतो तर सुरुवातीला आपण इमेज घेऊनच क्रॉपिंग बघणार आहोत, वेगवेगळे क्रॉपिंगचे टूल्स अँड ऑल. ओके, सो आय विल जस्ट शो यू धिस पीपीटी. आता हे दिसते का स्क्रीन माझी सगळ्यांना, दिसत आहे ना? येस सर, येस. ओके फाईन, तर पहा आता दिस इज द ब्लॅक स्क्रीन अँड हिअर इट इज ओपनिंग नाव धिस सम काइंड ऑफ अँड स्मूथ अँड स्लो ट्रान्झिशन. ओके, अँड देन वन्स आय क्लिक टू दिस ब्लॅक बॅकग्राऊंड स्लोली विथ 5 to 6 सेकंड्स दिस ऑल पंच महाभूतेज विल अपियर इन फ्रंट ऑफ यू. ओके, लाईक स्काय, fire, water, and air, and earth. Okay. हे पाच आपलं जे शरीर आहे, मानवी शरीर, त्यामुळे सुरुवातीला मानवी शरीर आपण दाखवलेलं होतं की हे पाच या घटकापासून तयार होतं. संस्कृतचा पार्ट, संस्कृतचा विषय घ्यावा म्हणून हा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण संस्कृत वगैरे टाकणार आहोत नंतर पुढे पुढे एक्सटेन्शन मध्ये. नाव सी, याला पुढे ज्यावेळेस मी क्लिक करेन ऑल दिस फाईव्ह विल कम इन फ्रंट. आणि पहिला जो मुद्दा आहे आकाश, तो यामध्ये येणार आहे. राईट, आता याच्यामध्ये फक्त फोकसला जे मिडल स्पॉटलाईटला जो असेल तो आकाश असेल. त्यामध्ये आकाश वगैरे वगैरे पक्षी, सूर्य वगैरे दिसत आहे. ओके, आणि अवकाश आहे, पोकळी आहे, म्हणून हे काही फेदर्स वगैरे दिसत आहेत. वन्स आय क्लिक नेक्स्ट द सेंट्रल इमेज विल चेंज. आणि आजूबाजूचे जे आहे ते त्याच्याकडे लक्ष लोकांचं जाणार नाही, मध्ये जाणार आहे. त्यामुळे अग्नी, बरोबर आहे, हा जो अग्नी आहे आणि हे अग्निक्षेपणास्त्र किरण प्रारणे, ओके, त्याची माहिती येणार आहे. तुम्ही माहिती वाढवू शकता वगैरे सगळ्या बाकीच्या भरपूर गोष्टी. हे बाजूचे जे दोन आहेत त्याला धुसर सुद्धा करू शकता तुम्ही. मधल्याला तुम्ही फोकस करू शकता, बाकीच्यांना तुम्ही डिफोकस करू शकता. ओके, आणि त्यानंतर एक क्लिक केलं मी की येणार आहे धिस वन. हे चेंजेस होणार आहेत, आतल्या आत चेंजेस होणार आहेत आणि परत येणार आहे धिस वन. ओके, त्यानंतर पुढे पृथ्वी झाल्यानंतर येणार आहे जल, त्याची माहिती येणार आहे. आणि पाच नंबरला येणार आहे दॅट इज नथिंग बट वायू. ओके, इफ यू सी वन्स अगेन हियर तुम्हाला त्यातली ब्युटी लक्षात येईल की ऑल दिस म्हणजे त्याच्या बाहेरून कुठे येत नाहीये, ते आतूनच जे आहे सेंट्रल इमेज कुणाला बनवायची आहे ते येत आहे. आता हे मॉर्फ झाल्यानंतर पाच नंबरला काय आलेला आहे, इथं वायू आलेला आहे शेवट. आणि त्यानंतर एकच मिनिट, आता हा वायू, त्यानंतर आपल्याला सुरुवातीला पंच महाभूते बद्दल माहिती सांगायची. आपल्याला कशाची माहिती सांगायची आहे, पंच महाभूते बद्दल माहिती सांगायची. तर त्या शब्दापासून ते सुरुवातीला जनरल माहिती येणार आणि प्रत्येक या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये. ओके, देन इट विल स्लोली विल अपीयर लाईक धिस. ओके, इट विल गो बॅक अगेन लाईक धिस. Okay, if you want to just show information of each of these five elements,
then you can see, you can just show it with the same way. आता पंचमहाभूती जसं काढलेलं आहे ओके त्याच पद्धतीनं तुम्हाला बाकीच्याचंही एक्सटेन्शन करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे ते तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवणारच आहे. बट बिफोर दिस हे इथपर्यंत कसं केलेलं आहे 10 slides या दाखवल्यानंतर पुढे प्रत्येकाला सुद्धा झूम वेगळ्या पद्धतीनं कसा देता येईल वेगळ्या, कारण हे आता टेक्स्ट हित होतं तर ते असं होऊन आलं पाहिजे, असं इकडनं नाही आलं पाहिजे, सरळ नाही आलं पाहिजे, उलट नाही आलं पाहिजे, असं होऊन आलं पाहिजे. बघा त्यामुळं मी म्हटलं पागल माइंडेड असलं तर समोरच्याला चांगलं वाटणार आहे, तुम्ही स्वतःला क्रेझी करावा लागेल, क्रेझी. इज इट क्लिअर? नॉन असं हे नाही, म्हणजे तुमचं कॉमन सेन्स तर वापरायचं, तुम्हाला सेन्स वापरायचं, बट यू हॅव टू बी व्हेरी पॅशनेट अबाउट दिस ई कॉन्टेंट. कारण आता हे कसं करायचं आहे हे सगळं क्रॉपिंग वगैरे आणि ते सगळ्या गोष्टी हे आपल्याला शिकायचे. सो आर यू ऑल एक्सायटेड टू लर्न धिस अँड टू यूज धिस इन युअर व्हिडिओज? इफ येस देन वी कॅन प्रोसीड. फाईन देनडी. आता पहा मला तुमचे 5 कोणते तुम्ही सांगा, मला विषय द्या, तुम्ही मला विषय द्या कोणते 5-7 किंवा 5-7 घ्या आज ओके, त्यानंतर तुम्ही वाढवा. फुलांच्या अवयव, ही वनस्पतीच्या अवयव. वनस्पतींचे अवयव 5-6 असतात ऍक्च्युली, त्यामध्ये 3 बेसिक असतात, रूट स्टेम RSL, रूट स्टेम लिव्ह अँड फ्लॉवर फ्रूट सीड. काय असतात? रूट स्टेम लिव्ह अँड फ्लॉवर फ्रूट सीड्स, 6 झाले. बट हा तुम्ही 7 सांगा किंवा 9 सांगा. विषम संख्या घ्यायची, विषम संख्या, विषम संख्याला चांगलं दिसत, विषम संख्याला. अजून पुढची एक्सटेन्शन सांगणार आम्ही. 5 सांगा मला अगोदर, 5 सेन्स ऑर्गन्स नको, झालेलं आहे. रिपिटेशन ना आपण मेनूचं घेतो, ना फंक्शनचं घेतो, ना टॉपिकचं घेतो. टॉपिक बदला, टॉपिक बदला. नंबर ऑफ वर्ड्स, नंबर ऑफ वर्ड्स, आश्चर्य. 7 आहेत ते, 7 आहेत, 7 नाही ते वेळ आपल्याला, म्हणजे 5 सांगा तुम्ही, त्याचं एक्सटेन्शन करा. यू नीड टू एक्सटेंड. 11 पर्यंत करा म्हणतोय मी, 11 पर्यंत जास्तीत जास्त. 11, 9, 7, 5, 3 तीनचंही करू शकता आजच्या सबमिट करायचं असेल तर, पण मला मधली संख्या सांगितली मी, 5 मला सांगा काही. चला फास्ट, कुणालाही सुचू नये. ओ माय गॉड, 77 पीपल. महासागर घेऊन टाक. महासागर, 4 महासागर आहे. नैसर्गिक आपत्ती. एक मिनिट, खूप छान, 5 झालाय की? चेतना मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जनरेशन ऑफ कम्प्युटर्स, आयटीच्या टीचरला चांगलं आहे, आयसीटीच्या टीचरला चांगलं आहे, किंवा तुम्ही सांगू शकता जनरल नॉलेज विद्यार्थ्यांना देण्यासाठी, किंवा आपल्या या सध्या जे आपण ज्या फेज मध्ये प्रोसेस मध्ये आहोत त्यासाठी. 4 जन म्हणजे 4 कम्प्युटर्स आहेत. सुपर कम्प्युटर? नो, 4 आहे ते, 4 आहे, सॉरी, कम्प्युटर जे टाईप 4 आहेत. मला 5 पाहिजे काही. तर नैसर्गिक आपत्ती, मला असा गुढ रहस्यमय विषय पाहिजे. आता मी विचार करत होतो की काय, मला पंचमहाभूत चांगला विषय सापडला. तुम्ही ते तुमच्या अकॅडमिक्स मध्ये वापरा, तुमचे तुमचे विषय, जे जे विषय तुम्ही शिकवणार आहात, उद्याचं लेक्चर जे असेल ते आज रात्री तयार करून घ्या असं. पण टाइप ऑफ इलनेस कशाच? टाइप ऑफ इलनेस तुम्ही व्हेरी स्पेसिफिक सब्जेक्ट तुम्ही तयार करा म्हणतोय मी. मला काहीतरी इंटरेस्टिंग आणि गुढ रहस्यमय सांगा असं. पंचतत्वे, पंचतत्वे हे आहेच आहेच ना. पंचतत्व काय वेगळे कॉन्सेप्ट आहे का पंचतत्वे? हे बघा, पंचमहाभूते. सर वेद, ऋग्वेद, अथर्व वेद, 4 आहेत ते सुद्धा, 4 आहेत ते. सेन्स ऑर्गन सोडून सांगा, पंचमहाभूते सांगून सोडून सांगा, 7 आश्चर्य सोडा, बाकी सगळं सोडा. हे इथनं सुरुवात करायची तुम्हाला, इथनं सुरुवात करायची, विचाराला सुरुवात करा. मेथड मी शिकवतोय पण विचार करायला भी तुम्हाला चान्स देतोय मी. फास्ट लाईफस्टाईल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थांबा बस, बाळू काटे, यू आर द विनर. 5 पांडव सांगितले तुम्हाला, 5% डिस्काउंट मिळालेलं आहे. खूप चांगली गोष्ट ही. मला असं हिस्टॉरिकल काहीतरी पाहिजे होतं, हिस्टॉरिकल पाहिजे होतं मला, हिस्टॉरिकल. हा सांगा, पहिला पांडव सांगा, पहिले पहिलं नाव सांगा, पहिलं पहिलं नाव सांगा, पहिलं युधिष्ठिर. युधिष्ठिर फास्ट, ऍक्टिव्ह राहायचं, अजिबात तसलं झोपायचं नाही.
हे बघा युधिष्ठिर आणि इमेज अँड हियर इट इज. असंच पाहिजे आपल्याला पिन इंटरेस्ट. अर्जुन थांबा, असं गुड पाहिजे गुड. युधिष्ठिर भीम थांबा, याला लय काय काय वेगळं करू आता आपण. आता एक मिनिट, मी दुसरा विषय काय पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. स्पेशली मुलाला भारतीय होण्यासाठी म्हणजे त्याच्या मनामध्ये हे सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय. तुमचा या विषयावर व्हिडिओ बघणे मला आवडेल सर, तुम्ही नक्कीच पाठवा मला. हो हो. आता युधिष्ठिर आपल्याला हे तर असे घ्यायचे नाही. हा युधिष्ठिर आहे का पण? हा ओके, धर्म राज युधिष्ठिर. आणि एक सर विषय त्रिमितीय आकार, त्यामध्ये इष्टिकाचे तीन. मॅडम तुम्ही हा, तुम्ही हा बनवून मला पाठवा. ओके शंकू करते. हा पहिला आहे युधिष्ठिर. युधिष्ठिर किती किती आहेत ते? सात आहेत का? तीन आहेत. दुसरं सांगा, चला दुसरं सांगा. युधिष्ठिर नंतर कोण आहे? पिन इंटरेस्ट चांगले द्यायला लागले. पिन इंटरेस्ट, अरे ह्या थांबा एक. भीम इन रामायण म्हणावं लागेल आपल्याला. महाभारत बाबासाहेब आहे. रामायण नाही, महाभारत. बरोबर. हा महाभारत. महाभा ओके इन इंटरेस्ट. हॅलो सर. भीमा हा गरगदा वगैरे. हा बोला बोला, लवकर बोला. अर्जुन भीम. हा कोण बोलतोय? हॅलो सर. सर अर्जुन. अर्जुन ओके. नाही कुणाचा तरी आवाज आहे. हा मी पौर्णिमा पांडे. नाही सर सर हळूहळू कोणतरी बोलते तिथं. बर युधिष्ठिर भीम झाला, अजून कोण? अर्जुन. अर्जुन नकुल आणि सहदेव. बरोबर. येस. अर्जुन इन महाभारत. असं पाहिजे. हे स्केचिंगला खूप उपयोग पडत रेफरन्स इमेज म्हणून. असं सेम बनवतो आपण. ओके पहिलं काय करायचं? सेव इमेजेस एज. तिथे काय लिहायचं? अर्जुन. पुढचं सांगा आता. नकुल. नकुल आणि सहदेव. नकुल वेर इज नकुल? स्टोरीज ऑफ यूथ. ठीक आहे. It is not. अर्जुन आहे हा, भीम आहे. अरे हे तर चांगले होते बरं का? सगळे सेम होते, सेम टाईपचे होते. हे चांगले, हे घेऊया आपण याला ड्रॉइंगच्या वेळेस घेऊया. थांबा मला बघू दे एक मिनिट फक्त. हे काय आहे? एक सेम स्क्रोल डॉल, स्क्रोल ड्रॉल डॉट कॉम. ठीक आहे. दुर्योधन थोडा ह्युमन बिंग भी दिसला पाहिजे असं काहीतरी. हे कोण आहेत? नकुल आहेत ना. नकुल नकुल नकुल. ठीक आहे सध्या तो घेऊया आपण हा वाला. पहिला वाला विद्युत जमवाला आहे तो, माहितीये का? हिरो आहे तो, हिरो एक बॉलिवूडचा. माहितीये का नाही माहितीये? नकुल. परत लास्ट सांगा आता. सहदेव. सहदेव. सहदेव पिक्चर येणार आहे ना महाभारत वर. एका टाकायचं आपल्याला सेव इमेज. सहदेव ठीक आहे. आता हे सगळे घेतले आपण,
भरपूर रीडिंग करणार, त्यामुळे काय हे पाचच आपण बाहेरून घेतलं. आता सगळं आपण पीपीटी मधील यामध्ये मेथड वापरणार आहे आपण. ओके, आता हे एकच मिनिट मला ओळीने सांगा. आता पहिलं काय आहे? युधिष्ठिर, राईट. सेकंड काय आहे? भीम. परत अर्जुन, परत नकुल आणि परत सहदेव, राईट. हे असे पाच अरेंज केले. हे बी स्क्रीन दिसते ना, माझे डेस्कटॉप दिसतो ना तुम्हाला? असे पाच अरेंज करून ठेवलेले आहेत आपण, राईट. आता मी काय करणार आहे, एक वेगळी पीपीटी बनवणार आहे अगोदर. धीस वन सपोज, एक त्याच्या खाली एक नवीन स्लाइड घेतो आता मी, न्यू स्लाइड, अँड आय विल अरेंज ऑल दिस टुगेदर. तुम्हाला एक माहिती आहे का, आता मला एका एकाच पीपीटी मध्ये ओळीने पाहिजेत हे एक एका स्लाइडवर. तर मला फोटो अल्बम बनवता येतो, ओके, पण एका फोल्डरमध्ये तुम्हाला याला ठेवावं लागेल फक्त. पण मी सपोज न्यू फोल्डर करून जर हे तर ठेवलं, न्यू फोल्डर, आणि याला नाव दिलं मी पांडव, ओके, आणि हे पाच पांडव मी असे नोट करून याच्या आतमध्ये टाकले, ओके. तर हे जे पाच पांडव आतमध्ये इथं आलेले आहेत, ओके, तर आता याचं पीपीटी बनणार, ऑटोमॅटिक पीपीटी बनणार आहे. ही पीपीटी कशी बनणार आहे बघा, फोटो अल्बमला जायचं, इथे क्लिक करायचं आणि फाईल इन्सर्ट पिक्चर फ्रॉम कोणत्या फोल्डर पासून, पांडव पासून, बरोबर आहे. आणि हे सगळे असे सिलेक्ट करायचे आणि इन्सर्ट करायचं. इन्सर्ट केल्याबरोबर कोणकोणते पाहिजे तुम्हाला पीपीटी, 1 2 3 4 5, इकडे लक्ष द्या, हे मिस होत, स्किप होत तुमचं लक्ष नाही दिल्यावर. डोळे हटवू नका, मी थोडस स्विफ्टली घेतोय. 1 2 3 4 5, आता पाच झाल्यानंतर याला क्रिएट करायचं आणि वेगळ्या पीपीटी मध्ये हे पाचच्या पाच येणार आहेत बघा. इथं आले का, ऑटोमॅटिक आलेले आहेत, मी काय टाकलेले नाहीये त्यांना, राईट. आणि फोटो अल्बम काढलं, याला सुद्धा काढलं, याला सुद्धा काढलं, ओके. आता हे पॉवर पॉइंटला नाव सेव्ह नाहीये कारण ऑटोमॅटिक आलेलं आहे. आता याला या ब्लँक स्लाइड वरती मी घेणार आहे धीस. हिथनं कॉपी, हिथनं कट केलं सपोज, हे कटच करतो, ओके, आणि हिथं पेस्ट केलं पहिल्या याच्यावरती, याला डिलीट केलं, परत हा दुसरा घेतला, कट केला, परत मी काय केलं, पेस्ट केलं. थर्ड जे आहे, मला तिथनं हे लवकर घेता आलं असतं, पण तुम्हाला फोटो अल्बमचा एक इफेक्ट सांगायचा होता. आणि इथं काय झालं, सी झालं, ओके, त्यानंतर हे घेतलं कंट्रोल, ओके, त्यानंतर इथं व्ही घेतलं, त्यानंतर याला कंट्रोल एक्स केलं आणि परत इकडे टाकलं कंट्रोल व्ही घेतलं. आता हे सगळे मी काय केले, डिलीट केले. तर डिलीट केल्यावर याला मला काय करायचं आहे, एका स्लाइड मध्ये बसतील असं थोडस करायचं आहे अगोदर. आणि क्रॉप करून घ्यायचे सेम साईज ना, राईट. सध्या याला क्रॉप आहे ना, याला पिक्चर बनवून घेऊन आहे तर ते सुद्धा येईल. आता याला क्रॉप थोडा वेळ, आता पिक्चर फॉर्मॅट आणि इथं क्रॉप मध्ये गेल्यानंतर सिम्पल वाला क्रॉप करतो. आता इथं आणि याला एक वेगळं पिक्चर बनवत आहे, सेव्ह ऍज अ पिक्चर. खालचं थोडस क्रॉप करतो अजून. याला का क्रॉप करायचं आहे असं ते तुम्हाला समजेल नंतर, शेवटी सांगतो. आता याला पिक्चर म्हणून का वेगळं सेव्ह करतोय मी, त्याला एक कारण आहे विशेष, ओके. हा कोण होता बरं, सहदेव होता, राईट. सहदेव टू आणि ते टाकला मी इथं डेस्कटॉप मध्येच पांडवच्या फोल्डर मध्ये सेव्ह केलं, ओके. याला केलं मी इथं डिलीट. याला सुद्धा काय करणार आहे, थोडस मोठं करतो, मोठं करून क्रॉप करून धिस वन इज स्टिल दॅट धिस, ओके. तर याला सुद्धा मला काय करायचं आहे, सेव्ह ॲज पिक्चर, ओके. त्यानंतर नकुल टू अँड सेम पांडवच्याच फोल्डरमध्ये, आणि याला करतो मी डिलीट. इन्सर्ट करून ते दोन पिक्चर्स मला परत घ्यायचे आहेत. इन्सर्ट डिवाइस मधून नकुल टू आणि सहदेव टू हे दोन पिक्चर्स मी इन्सर्ट केले, ओके. आता मला बघून एक मिनिट याला क्रॉप करताना कसं दिसतंय ते. क्रॉप, येस, दिस इज द सक्सेसफुल प्रोसेस. याला मी क्रॉप करताना कसं दिसेल बघा. आता त्याच्यावर न ओळखून घ्यायचं मी का केलंय तसं. आता मी जर याला क्रॉप केलं, बरं, सिंगलच इमेज होती ना ही, असू दे, ओके.
ओके ठीक है आता हे सगळे मला अरेंज करून घेतले याला थोडंसे क्रॉप करा क्रॉप एंड क्रॉप टिल दिस बरोबर आहे हे एक हे झालं इथं असं थोडस वाढवू याला दोन हा झाला तीन तिसरा याला सुद्धा थोडस टेंटेटिव्ह लेवलला तुम्हाला झुमक फक्त साईज त्याची वाढवायची किंवा कमी करायची आहे एस्पेक्ट रेशिओ कडे आता सध्या ते खालणं सुद्धा प्रेस केल्यामुळं ओव्हरऑल काय प्रॉब्लेम येणार नाही वन टू थ्री फोर फाईव्ह आता यातली युधिष्ठिर कोण आहे हा युधिष्ठिर आहे बरोबर आहे त्यानंतर दोन नंबरला काय आहे भीम भीम आहे दोन नंबरला भीम आहे तीन नंबरला कोण आहे अर्जुन अर्जुन आहे हा बाण आणि हा नकुल नकुल आणि सहदेव हा नकुल आणि सहदेव असे पाच जण आहेत ठीक आहे असं काही सगळे पाचही मी एकत्र सिलेक्ट करतो आता पाचही सिलेक्ट करून क्रॉप मध्ये जाऊन मला क्रॉप टू शेप करायचा आहे गोल ओके हे गोल क्रॉप झालेले आहेत खरे बट मला सगळ्यांची साईज सुद्धा सेम पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सध्या यांची साईज मी करून घेणार आहे इथं जे आहे का नाही घेणार आहे 3.00 आणि खाली जे घेणार आहे मी तिथं सुद्धा घेणार आहे 3.00 ठीक आहे आता कसे आलेत बघू आपण 3.00 आलेत का सगळे नाही वरचं आणि खालचं मिसमॅच होत आहे वर तीन केलं तरी ते निघूनच जात आहे सारखं ओके वन टू थ्री फोर फाईव्ह हे बघा हे किती आहे 3.42 तीन आणि वर दिसतंय तीन खाली 4.42 इथं 3.37 इथं 3.39 इथं 3.3 इथं तीन आहे हाईट आणि विड्थ किती आहे 4.39 पण मला सेम पाहिजे तर मी काय करेन याला सपोज मी याला तीन आणि याला किती केलं 4 केलं आणि खाली केलं तर आता बघा काय होत आहे वर 2.72 झालं आणि खाली 4 झालं ओके असं का होत असावं बरं आता 3 आणि इथं काय केलं मी 5 आणि ते हे केलं ओके आता केलतं मी खाली 3 वर 3 केलतं आणि खाली 5 केलतं पण 1 काय आलं 3.43 असं का झालं बरं खालचं वाढवल्यामुळं हे वरचं वाढलेलं आहे थोडं पॉईंट ओके आता मला याला काय करायचं आहे हा जो ऍस्पेक्ट रेशो लॉक करायचा असं जर झालं तर सगळ्याला सिलेक्ट करायचं पहिल्यांदाच आणि इथं जायचं हे बघा साईज इथं कधी जाता का तुम्ही नाही जायचं पण एवढं सगळं आहे त्यामध्ये आणि हा लॉक ऍस्पेक्ट रेशो आहे का नाही तो करायचा अनटिक अनटिक करून याला सोडून द्यायचं आता अनटिक करून सोडून दिल्यावर काय होणार बघा इथं तुम्ही केलं 3 आणि इथं बी केलं तुम्ही 3 आता त्याची मजा नाही आता हे सगळं सिलेक्ट केलं तर काय दिसणार आहे 3-3 आता पहा याला केलं 3-3-3 हाईट 3 विड्थ 3-3-3 हाईट 3 विड्थ 3 हाईट 3 विड्थ याला सिलेक्ट केलं 3 हाईट 3 विड्थ याला केलं 3 हाईट 3 विड्थ हाईट 3 इंच आणि विड्थ किती आहे 3 इंच सगळे सेम झाले आता काय झाले का बरोबर सेम आता आहे आता यांना मी काय करणार आहे माहिती का अरेंज करा थोडस लाईननं पहिलं कोण होते युधिष्ठिर सेकंड काय होत भीम भीम आणि थर्ड आहे आपला हा अर्जुन फोर्थ आहे नकुल आणि फिफ्थ आहे सहदेव ओके सध्या इथं नाव वगैरे काय टाकू नका टेंटेटिव्ह आपण तयार केलेलं आहे तर नंतर नावं वगैरे सगळे येणारच आहेत या दोन्हीमध्ये सेम डिस्टन्स ठेवलं या दोन्हीमध्ये थोडस सेम डिस्टन्स ठेवलं ओके फाईन नाव तर हे जे सगळे झालेले आहेत 5 आता मी करणार एक इन्सर्ट रेक्टॅंगल ड्रॉ रेक्टॅंगल ड्रॉ केल्यानंतर आय विल जस्ट ड्रॉ इट अँड आय विल सेंड इट बॅक ओके हा जो रेक्टॅंगल आहे तो रेक्टॅंगल मी घेणार आणि त्याला करणार आहे मी ब्लॅक ओके तर ब्लॅक रेक्टॅंगल आणि हे सगळे करणार आहे मी सिलेक्ट ओके हे सिलेक्ट केल्यानंतर मला काय करायचं आहे याला करायचंय ग्रुप आता तुम्ही पिक्चर फॉर्मॅटमध्ये गेला तर तुम्हाला इथे हे सापडणार नाही ते शेप फॉर्मॅट वगैरे कंबाईन तर याला मी काय करणार आहे सिम्पली सगळे सिलेक्ट करून
वन टू थ्री फोर फाइव एंड सिक्स आता हे पिक्चर आहे आणि हे शेप आहे पाठीमागचं रेक्टेंगल आहे जर हे ग्रुप झालं नाही तर मी काय करणार आहे याला फुल स्क्रीन करणार आहे काय करणार आहे फुल स्क्रीन बरोबर आहे एक मिनिट हे मला पट्टी जी एक नाही थांबा एकच मिनिट एंड शो आणि हा थोडेसे बीसी मुझे जाना है चार नंबर है मेरा नंबर है ये मुझे इसमें पहुंचना है किसको कहां पहुंचना है मुझे पहुंचाएंगे कौन पहुंचाएंगे कहां पहुंचाएंगे कौन बात कर रहा है पांडे मैम पांडे मैम हाँ सॉरी 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 हमें पहुंचना है बहुत दूर तक हाँ सर सॉरी एक फोन आ गया ना ध्यान नहीं दिया मैंने सॉरी हमको भी पहुंचना है सभी को पहुंचना है हम ये देखो यहाँ पर इसको मैंने किया है फुल स्क्रीन और ये पट्टी को किया नीचे झूम के पट्टी को और इसको ये मूविंग शेक टॉकिंग वाला भी नीचे ले लिया और इसको करूंगा मैं अब और ये कर्सर को भी नीचे ले लिया विंडोज प्रिंट स्क्रीन से इसको मैं इसका स्क्रीनशॉट निकाला हूँ अब ये स्क्रीनशॉट किया हूँ मैंने इसको और इसको किया एंड शो एंड आई विल गो टू द नेक्स्ट स्लाइड नाउ और उसके बाद इंसर्ट करके जाऊंगा मैं पिक्चर्स के अंदर और दिस डिवाइस के अंदर ओके दिस डिवाइस में से मुझे लेना है पिक्चर्स एंड स्क्रीनशॉट जो मैंने लिया है फुल स्क्रीन करके विदाउट फुल स्क्रीन किए भी मैं स्क्रीनशॉट ले सकता हूं बट वो पूरे विंडो को आ जाएंगे आजू बाजू के मेनू बार वगैरह भी आ सकते हैं क्योंकि पावर पॉइंट हमको फीचर देता है ये देखो ये स्क्रीनशॉट दिख रहा है यहाँ पर इंसर्ट और ये स्क्रीनशॉट है कि नहीं यहां से ले लिया तो क्या हो जाएगा देखो ये सब सबका आ जाएगा स्क्रीन का पूरे तो हमको वैसे नहीं चाहिए ठीक है अब ये पिक्चर है और ये ग्रुप भी है अब क्या है पिक्चर भी है और एक ग्रुप है अब इसको मैं करूंगा क्रॉप और फिर से एक बार इसका सेव करूंगा सेव एज पिक्चर बोलकर एंड इंसर्ट में जाकर सॉरी इसको सिलेक्ट करके पिक्चर फॉर्मेट में जाकर पहले तो इंसर्ट में जाने से पहले मैं करूंगा इसे क्रॉप यहां से लेकर यहां तक और छोड़ दूंगा और इसे करूंगा फिर से एक बार पिक्चर क्यों करूंगा देखो अगर मुझे फिर से अगर इसको क्रॉप करना है तो कैसे हो जाएगा देखो क्रॉप क्रॉप नीचे का भी दिख रहा है क्या यहाँ पर दिख रहा है कि नीचे का हेलो यही से पैदा हुआ ये इफेक्ट यही से पैदा हुआ ये इफेक्ट जो पूरे प्लेनेट पर तुमको किधर भी नहीं दिखेगा ओके ठीक है यही पर पढ़ेंगे आप अब इसको करूंगा मैं इसको थोड़ा सा बड़ा करके अच्छा यही इसी साइज में सेव एज पिक्चर कर दूंगा और उसके बाद यहां पर करूंगा कॉम्बो पांडव ठीक है पीएनजी डेस्कटॉप एंड सेव राइट उसके बाद होम में जाकर फिर से एक बार न्यू स्लाइड में जाऊंगा मैं और उसके बाद ले लूंगा मैं ये इंसर्ट और ये पिक्चर और दिस डिवाइस एंड देन डेस्कटॉप और कॉम्बो पांडव का पिक्चर पीएनजी इमेज अब ये हो गया हमारा फाइनल सॉरी ओके वो जो डिजाइन है ना वो नहीं लेनी है इसको मैं करूंगा डिलीट इसको मैं करूंगा डिलीट अब सिर्फ पिक्चर कलेक्शन हुआ है हमारा राइट अब इसको मैं करूंगा पांच बार कंट्रोल सी कंट्रोल वी दो तीन चार और पांच पहली ओरिजिनल वाला एक और उसके बाद किया मैंने चार बार इसको कॉपी ओके छोटा करके दिखाता हूं यहां पर दिस वन वन मिनट मुझे और एक चेंज करके दो वन मिनट अच्छा ये क्या है कॉम्बो वाला पिक्चर है राइट इसको मुझे करना है और थोड़ा सा क्रॉप इधर उधर से पिक्चर और क्रॉप क्रॉप एंड दिस वन यहाँ से यहाँ तक क्रॉप और इसको यहाँ से यहाँ तक क्रॉप क्योंकि इसकी जरूरत नहीं हमको इन्हीं की जरूरत है ओके और आजू बाजू को जो काला है वो भी चाहिए ये चाहिए हमको ये बहुत इंपॉर्टेंट है ओके अब देखो अब मैं क्या करूंगा इसे इसको राइट क्लिक करके सेव एज पिक्चर कर दूंगा और इसको करूंगा कॉम्बो पांडव 2.0
okay already stop अब वो जो 2.0 वाला इमेज है वो हमारा फाइनल है. इनसेट के अंदर जाकर, पिक्चर के अंदर, दिस डिवाइस के अंदर जाकर मैं ले लूंगा कॉम्बो पांडो 2.0 का पीएनजी इमेज एंड दिस इज नाउ द फाइनल इमेज. कलेक्शन हो गया हमारा. इसी टाइप से हमको करना है. अब इसको मैं 5 बार मतलब 4 बार कॉपी करूंगी. ये एक हो गई इमेज, कंट्रोल सी या फिर तुम कंट्रोल डी कर सकते हो, वी 1 2 3 4 5 ओके. ये 5 को मैं करता हूं यहां पर ऐसे अरेंज 1 2 3 4 एंड 5 सपोज ओके. अब पहले तो मैं निकालूंगा किसे, बोलो किसे निकालूंगा, बीच वाले को. नो पहले से पहले वाले को निकालूंगा. क्यों बीच वाले को निकालूंगा मैं, निकालना तो सबको है लेकिन एक मुझे ध्यान में रहे इसलिए. अब मैं करूंगा पहले क्रॉप टू शेप करना है. पहले क्या करना है, क्रॉप टू शेप. और ये मैं क्रॉप टू शेप ले लूंगा ओवल ओके. अब ओवल लेने के बाद तभी ये हो रहे हैं, क्या हो रहा है उस किसका स्तर वगैरह जा रहा है. तो मैं क्या करूंगा, पहले क्रॉप टू शेप के अंदर ये रेक्टेंगल को ले लूंगा, क्रॉप टू शेप रेक्टेंगल और फिर उसके बाद क्रॉप. और पहले तो इसे ऐसे सबको हटाऊंगा और सिर्फ युधिष्ठिर पे फोकस करेंगे हम. तवज्जो देनी जो हमें है वो इसके ऊपर. अब यहां से इसको क्रॉप टू शेप करके ओहल कर लो ओके. अब थोड़ा सा ब्लैकनेस जो है वो निकालेंगे और एक बार क्रॉप टू शेप करके ओहल निकालो और फिर क्रॉप करो और उसके बाद ये आराम से जितनी इमेज चाहिए उतनी ले लो ताकि आजू बाजू का जो बैकग्राउंड है वो ना दिखे. Fine it is. अब ये एक हो गया ओके. उसके बाद ये दूसरा वाला कौन है, ये सेकेंड भीम ओके. तो इसको पिक्चर फॉर्मेट क्रॉप क्रॉप पहले तो क्रॉप टू शेप रेक्टेंगल ओके. उसके बाद क्रॉप और यहां से इनको हटाएंगे आजू बाजू वाले इमेजेस को और फिर नीचे से नीचे के दो वालों को हटाएंगे एंड फोकस करेंगे सिर्फ इस पर. उसके बाद आंगन में क्लिक करेंगे, आंगन ये बाहर वाला ठीक है, इसको क्लिक करेंगे और फिर क्रॉप टू शेप एंड देन दिस ओवल और उसके बाद ये क्रॉप और फिर ये फिल कर लो. फाइन. अब ये हो गया दो हमारे इमेजेस, थोड़ा सा इनको रीअरेंज करो सेम. थर्ड है अर्जुन और बीच वाले स्लाइड से ही इसको क्रॉप करेंगे. पहले क्या करूं मैं, अब इसको क्रॉप क्रॉप करेंगे तो डिफॉल्ट रहता है क्या, रेक्टेंगल ही रहता है. तो सिर्फ क्रॉप कर लो पहले टाइम, तो वो रेक्टेंगल को चूज करने की जरूरत नहीं है. लेकिन मुझे तुमको करनी लगानी है मेहनत, इसलिए मैं ज्यादा आपको नहीं बताता हूँ शॉर्टकट. ये देखो उसके बाद ये नीचे राइट और इसको क्रॉप करेंगे, क्रॉप टू शेप ओवल और क्रॉप. फिर इसको यहाँ से अंदर दबोच लो, यहाँ से इसको भी, ये जो थोड़ा सा क्रॉपिंग में जो पहले डिस्क्रिपेंसीज आई थी उसको भी नज़रअंदाज यानी उसको एडजस्ट करेंगे यहाँ पर. और फिर इसको इसके ऊपर रख के टेंटेटिव चेक करेंगे वेदर इट इज सिमिलर और नॉट ओके. पहले युधिष्ठिर, फिर भीम, फिर हुआ अर्जुन राइट. उसके बाद ये फोर्थ वाला इमेज हमको लेना है और फिर करेंगे पिक्चर फॉर्मेट क्रॉप क्रॉप एंड रेक्टेंगुलर क्रॉप. और ये कौन आया है, नकुल. इस तरह से सेकेंड क्रॉप के वक्त हम करेंगे क्रॉप क्रॉप टू शेप ओवल एंड देन क्रॉप. फिर उसके बाद क्रॉप करो क्रॉप करो क्रॉप करो क्रॉप करो और बाहर क्लिक. ऊपर थोड़ा सा बचा है, क्रॉप करो. उसके बाद क्रॉप टू शेप ओवल एंड देन क्रॉप.
पॉइंट, उसके बाद रिसाइज कर सकते हैं आप द वे यू वांट। ओके, और लास्ट में बचे हैं अब सहदेव, उन्हें ऊपर ले लो एंड देन पिक्चर फॉर्मेट क्रॉप क्रॉप एंड देन रेक्टेंगुलर क्रॉप। इस घटक के लिए इमेज वाली ही लेना पड़ेगा क्या? इमेज वाली मतलब इमेज होने वाला ही पॉइंट हम ले सकते हैं? नो, यू कैन आल्सो टेक टेक्स्ट। टेक्स्ट को क्या करना है, सिर्फ पिक्चर करो या टेक्स्ट का स्क्रीनशॉट निकालो। आर यू गेटिंग? आइडियाज चाहिए मैडम, आइडियाज। सिखाएगा कोई कितना क्या सिखाएगा जब तक हम तैयार नहीं है खुद के दिमाग से, दिल से, आत्मा से। उसके बाद ये क्रॉप क्रॉप कल लेक्चर कन्नड़ में वही बचाया बोलो, है कि नहीं? नो नो नो, मराठी हिंदी इंग्लिश महाराष्ट्र, उर्दू में ले लेंगे हम। यहाँ पर है क्या हमारे वो सर, कलीम सर, सेक्रेटरी कलीम सर, है क्या आप? है सर। है, अरे बाप। अब ये हो गए पांच, ठीक है, 1 2 3 4 5। अब मैं इन्हें अरेंज करना है मुझे किस तरह से, देखो 1 2 3 4 5। ओके, पहले तो मुझे लेना है, किसी एक को फोकस नहीं करना है। तुम बोलेंगे बीच में इन्हें क्यों ले रहे, लेकिन हम पहले से ले लेंगे। फर्स्ट वाला कौन है, युधिष्ठिर, कहाँ पर है ये युधिष्ठिर है। ओके, सभी का सेम इंपॉर्टेंस है, अपने अपने जगह सभी ग्रेट है, राइट। अब इन्हें मैं करूंगा 4 इंच, क्या बोलेंगे हम उसे, हाइट, और 4 इंच उसकी विड्थ। पिक्चर फॉर्मेट 4 एंड हियर इट इज 4। कुछ चेंजेस आ रहे हैं? नहीं, क्योंकि नीचे यहाँ पर क्या है, लॉक एस्पेक्ट रेशियो अगर टिक है तो उसे अनटिक करो। ओके, अब ये चेंज नहीं होगा, 4 4 रहेंगे ये। और जो ये आजू बाजू वाले होंगे यहाँ पर, सपोज फॉर एग्जाम्पल सेकेंड आएंगे यहाँ पर, अर्जुन, सेकेंड है भीम, राइट साइड पे भीम ले लो, और यहाँ पर से ये 4 है ना, ये 3 3 करना है। ये दोनों को सिलेक्ट करो और पहले इसका लॉक एस्पेक्ट रेशियो अनटिक करो, ताकि ये फिर से आपको तकलीफ ना दे। ओके, 3.00, मशक्कत मेहनत मुजाहदा तो हर एक फील्ड मांगती है, तो पीपीटी क्यों नहीं, सिर्फ हम तैयार हो। देखो ये 3 3 है, ये 3 3 और ये है 4। अब इसका एस्पेक्ट रेशियो कम ज़्यादा है। ओके, तो हम मैं अगर कितना भी यहाँ पर करूँगा, 1.5 करना ही नहीं, 1.5, और इन्हें भी क्या करूँगा, 1.5 और एंटर। तो ऊपर वाला चेंज ही हो रहा है, देखो ऊपर 1.5 लिया था ना मैंने, लेकिन क्या हो रहा है ऊपर 1.49 हो रहा है। मुझे क्या करना पड़ेगा बोलो जल्दी से, क्या करना पड़ेगा मुझे? साइज लॉक, हाँ, अनटिक साइज में जाने का, यस, साइज में जाकर रेशो लॉक, यस, लॉक अनटिक करना, लॉक मतलब अनलॉक करना है। ओके, तो ऊपर वाला जो है वो लॉक हो जाएगा, ये वाला इफेक्ट रहेगा। अब इसको करना है 1.5 और इसको भी करेंगे 1.5, राइट। और जो आपने पूछा कि इमेजेस वाले अगर स्लाइड है आपके पांच, एक चेयरमैन है, दो कौन है उसके, सपोज मतलब क्या क्या रहते हैं, चेयरमैन, उसके बाद डेप्यूटी चेयरमैन, ओके, उसको उप चेयरमैन, और उसके बाद प्रिंसिपल, ओके, ऐसे 5 लोगों को दिखाना है आपको, किसी 5 या 7 लोगों को दिखाना है, तब आप ये अच्छे से कर सकते हैं, ठीक है, सेक्रेटरी वगैरह वगैरह। अब ये इसको भी करना है हमको, पहले तो साइज में जाकर अनटिक कर दो इसको, एंड यहाँ पर करेंगे इसको 3, यहाँ पर करेंगे इसे 3 और छोड़ देंगे, ठीक है। अब ये 3 3 हो गया, बट नो नो नो, ये यहाँ पर कितना चाहिए, 1.5, और इसे भी करेंगे 1.5, एंटर।
और इसे करेंगे ढाई, क्योंकि चार के कंपेयर में ये बहुत ज्यादा दिख रहा है, और नीचे भी करेंगे ढाई। ऑलरेडी एस्पेक्ट रेशियो हमने इसको कम कर रखा है इसका, यानी मतलब अनलॉक किया है, तो कोई दिक्कत नहीं आएगी। अब इसके बाद यहाँ पर इसे किया हमने अरेंज, इसे भी यहाँ पर किया हमने अरेंज, और सिर्फ करते वक्त यहाँ पर देखो ये जो है ना मिडल, मिडल मतलब ऊपर से टॉप टू बॉटम मिडल हो गया, ये भी क्या है मिडल, ये देखो थोड़ा सा नीचे आ गया, इसको भी क्या करेंगे मिडल, इसको भी क्या करेंगे मिडल, इसको भी क्या करेंगे, इसको सेंटर और मिडल, सेंटर और मिडल, और फिर डिस्टेंस चेक करेंगे, यहाँ से यहाँ तक सेम हो गया इसका, फिर ये तीनों के बीच का सेम हो गया, और ये इनका भी सेम हो गया, ये देखो चारों बीच सेम हो गए। अब तुम बोलेंगे सर हमारे यहाँ पर सेंटर नहीं आता, मिडल नहीं आता, तो कैसे लेना है उसको? यहाँ से लेना है पिक्चर फॉर्मेट के अंदर जब आप जाएंगे, ओके, अब इसको ओरिएंटेशन, ये देखो यहाँ पर ये अलाइन सेंटर को राइट क्लिक करेंगे, राइट क्लिक, ओके, और यहाँ पर एड टू क्विक एक्सेस टूल बार, जो मेरा हाइड है अभी क्योंकि ऑलरेडी वहां पर एड है इसीलिए वहां पर दिखा रहा है, इसे क्या करेंगे हम इस वन इस वहां पर उसे लाएंगे यहाँ पर, ओके, जो लगता है आपको, और फिर उसके बाद यहाँ ले लेंगे इसको क्रॉप, सॉरी फिर से इसे ले लेंगे अलाइन मिडल को, अलाइन मिडल को फिर एड करेंगे। अभी मैं एक लेकर बताता हूँ आपको, मुझे अगर लेफ्ट में अरेंज करना है कोई चीज एकदम एक्सट्रीम राइट में, तब मैं इसे करूंगा और एक ऊपर वाले को अलाइन राइट, राइट क्लिक एड टू क्विक एक्सेस टूल बार, देखो अलाइन राइट, ओके, तो यहाँ पर आ गया अलाइन राइट, राइट ये देखो अलाइन राइट, राइट में ये है वो, और इसको जब मैं क्लिक करूंगा तो ये राइट में आ गया, लेफ्ट वाले को जब क्लिक किया था, ओके, इसको जब क्लिक करूंगा तो एक्सट्रीम राइट में आ गया, ये समझ में आ रहा है? Are you getting what I'm telling? अब मुझे राइट की जरूरत ज्यादा नहीं होती, हमें सेंटर और मिडल की होती है, तो मुझे अगर यहाँ से निकालना है तो भी निकाल सकता हूँ मैं, रिमूव फ्रॉम क्विक एक्सेस टूल बार, ओके, तो ये अब हमारी जो इमेज बनी है इसको हमें क्या करना है, नीचे के स्लाइड में डुप्लीकेट करना है, और लेकिन ख्याल रहे कि ये यहाँ पर पूरे इसका अलाइनमेंट अच्छे से बना हुआ हो। डुप्लीकेट करने के साथ एक इमेज यहाँ पर हमको लगानी है बाहर, ओके, और फिर इसको करना है हमें कॉपी, और इसको यहाँ पर लगाना है, राइट, और इसे हम करेंगे डेढ़, मतलब क्या साइज 1.5, अच्छा पास स्लाइड वर मध्ये मध्ये एक एक आणून फिरवायचं, एग्जैक्टली, नाउ यू गॉट एन आइडिया, ओके, लेकिन आइडिया पहले सूझने को वाले को क्रेडिट मिलता है, तो क्रेडिट गोज टू मी, मुझे नहीं लेना है बट लेकिन तुमको किसी चीज में लेना है तो पहले आइडिया आपकी चाहिए, ओके, इसको भी मैं सेंटर के लिए कर देता हूँ। अब इसके बाद तो समझ में आएगा, इसके बाद आप दुनिया का बहुत सारे प्रोडक्ट्स इसके बनाएंगे ऐसे वाले के, लेकिन स्टार्टिंग में तुम्हें सूझे ये मुझे बहुत खुशी होगी। देखो ये जो है ना दिस वन, अब इसको क्या करना है 2.5 और नीचे भी क्या है 2.5, ठीक है, और इसको करेंगे सेंटर, ओके, और इसे सेंटर और मिडल करेंगे, सेंटर एंड मिडल, ओके, और यहाँ पर कितना करो आप सेंटर वाले को, कितना है साइज 3, नो 3, नो, फोर, ऊपर फोर और नीचे भी फोर, और बाहर क्लिक, और फिर ये इधर उधर हो जाएगा सेंटर मिडल, ओके, अब ये जो चौथा वाला है वो यहाँ पर ले लेंगे, सेम डिस्टेंस करेंगे बाद में से, पहले साइज कर दो 2.5 और यहाँ पर भी है 2.5, ओके, और ये जो इधर से जो छूटा है वो छूटना नहीं चाहिए, सभी साथ में ही चाहिए ना, सिर्फ फोकस एक को देना है हमको क्योंकि उसकी इंफॉर्मेशन वहां पर डिस्प्ले हो रही है, इसीलिए अब इसको एक्सट्रीम राइट में ले लेंगे, हाथ से ले सकते हैं आप, और इसे डेढ़ ही रखा है हमने, राइट, अब थोड़ा सा डिस्टेंस सेम कैसे रखना है, देखो इसको एक्सट्रीम राइट रखो, इसको इतना डिस्टेंस देना था हम, राइट,
और फिर उसके बाद इसको थोड़ा सा इधर खींचो, 3 सेम हो गए, और फिर थोड़ा सा इसको और इधर खींचो ताकि चार चारों भी सेम हो जाए। इसको सेंटर किया है क्या? ओके वन टू थ्री पहले सेंटर कर लो, और पहले इसको भी सेंटर है, ये सब सेंटर में है ना, सेंटर 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 सेंटर। ये क्यों करना है, इतना साइज का वगैरह ध्यान रखना है क्योंकि ओवरऑल अच्छी दिखेंगे, क्योंकि सेम लेंथ में है ये, एक्चुअली सेम लेंथ है। ओके इट्स ओके, क्योंकि ओवरऑल जो अपीयरेंस होगा वो ठीक होगा। अब उसके बाद ये वाला जो इमेज हम किसी को कॉपी भी नहीं कर सकते ऊपर वाली साइज, क्योंकि सबकी साइज बदल रही है, सबकी साइज बदल रही है एक्सेप्ट दिस लास्ट वाले की, बराबर है। लास्ट वाला सिर्फ पहले के अंदर जा रहा है, तो हम कोई भी शॉर्टकट यहाँ पर यूज नहीं कर सकते, हमको साइज चेंज करनी ही है। ओके अब इसे करूंगा मैं अंदर, बराबर है। तो पहले देखो कौन था, इसको यहाँ आ जाएगा ये, और ये जो था ये आ जाएगा किधर, बाहर, बराबर, लेकिन एक नंबर को आ जाएगा वो वहां से, मुझे देखने दो। हाँ ये जो है दिस वन, नहीं वो 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 इधर, ये किधर गया, डबल डबल ठीक है, यहाँ पर जो इमेज है वो यहाँ पर होनी चाहिए इसे, ठीक है। उसके बाद मैं करूंगा इसको डुप्लीकेट, डुप्लीकेट करके ये जो इमेज है वो होंगी फर्स्ट इमेज एक्चुअली, इसको मैं कर देता हूँ डिलीट, और ये इसको कंट्रोल, ये लास्ट में है ना, तो इसको कंट्रोल से कंट्रोल वी करके इसको, सर बोलू कमी, हाँ हाँ अर्जुनला हाँ तिकड़े गया बाहर गया, नहीं 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 बाहेर जो होता का नाही शेवट तो इथे गेला पहिल्याला, तो पहिल्याला गेला आता, बरोबर आहे। यस त्यानंतर हा वर इथे भी काय झालं, हा सेंटर, आणि एकच मिनिट, आता याला मला करायचं काय आहे, पिक्चर फॉर्मॅट मध्ये जाऊन 1.5 अँड 1.5 ओके, आणि याला करायला अलाइन करायचं मला सेंटरला फक्त, परत याला करायचं मला 2.5 खाली भी काय येणार आहे 2.5 सर। हा जी लेफ्ट साइड, लेफ्ट हँड साइडला जी अर्जुनची इमेज आहे, हा ती ठेवायलाच पाहिजे का तिथे? ते ठेवणे गरजेचं नाही, बट मॉर्फ ज्या वेळेस इफेक्ट देतो ना सर, त्याला ते त्याचा इम्पॅक्ट पडतो त्या इमेजचा, असा येते। ओके ठीक आहे, जे सगळं सगळ्या सगळ्या सर्कल मधून दिसत का नाही असं, ओके प्रत्येक सर्कल मधून, तर त्यासाठी ते महत्वाचं आहे। ओके हा आता याच्यामध्ये अलाइन सेंटर, अलाइन मिडल याला केलं, फक्त याची साइज किती करायची आपल्याला, याची 4 करायची आहे, 4 याची भी करायची आहे 4 ठीक आहे। परत हा जो आहे याला करायची 2.5 हे बरोबर आहे, बट याला 4 अलाइन सेंटर अलाइन मिडल, याची साइज करायची आहे 2.5 खाली सुद्धा करायची आहे 2. आता एस्पेक्ट रेशो ज्या वेळेस तुम्ही त्या इमेजला डुप्लिकेट करताय ना, त्यामुळे सगळ्यांचे एस्पेक्ट रेशो कसे आहेत, अनलॉकच आहेत आता, कळलं का नाही, त्यामुळे तिथे सारखी जायची गरज नाही। पहिल्या अर्जुनचा नंबर आहे ना, पहिल्या वेळेसच करायची आहे, हा आता अर्जुनचा नंबर आहे राईट। आता कसं करणार, आता याला डुप्लिकेट करतो मी, हा फक्त साईज आता आता हे डिस्टन्स एकदा बघून घ्या, इथे एक्स्ट्रीम राईट घ्या जरा थोडस,
एक्सट्रीम लेफ्ट. ओके फाइन. आता हे चारीचे चारी बरोबर आहे, पाचही बी बरोबर आहेत तिथं. ओके त्यानंतर काय करायचं, डुप्लिकेट. आता ही हा जो येणार आहे तो एक नंबरला येणार आहे बाहेरचा. बाहेरचा कुठं जातोय, एक नंबरला येतोय आणि हा बाहेर जातोय. हा सर अर्जुन डिलीटच होणार आहे ना, घेतलाय तो अर्जुन. हा जो घेतला का नाही, इथं जो आहे तो एक नंबरला येणार आहे, हे तर फिक्स आहे. कारण इथं ज्या वेळेस हा जो नकुल होता सहदेव, बाहेरचा व्यक्ती हा एक नंबरला असतो, बाहेरचा व्यक्ती एक नंबरला असतो. आता युधिष्ठिर डबल होणार सर, बाहेर येऊन एक नंबरला असतो. हा बाहेरचा व्यक्ती हा एक नंबरला हा जाणार आहे. ओके यस, हा एक डिलीट होणार आहे आणि हे इकडं, हा इकडं, हा इकडं आणि हा इकडं आणि हा इकडं. ओके ना, बरोबर आहे. आता याला काय करायचं आहे, पिक्चर फॉर्मॅट 1.5 आणि 1.5 एंटर. सेंटर सेंटर वगैरे राहिलं सर करू ना आपण सगळे. आता एकत्रित बी करायचं करता येतो. 2.5 आणि परत याला काय करायचं आहे, 4 आणि 4 फास्ट करू. एक एक काम करता निकलच आता करायचं. 2.5 आणि काय आहे, 2.5 आणि परत आहे तर 1.5. आता या सगळ्याला तुम्ही सिलेक्ट करून एक तर कॉमन यांच्यामध्ये मिडलला घेऊ नका, फक्त सेंटरला घ्या. ओके आता हे सेंटर झालेलं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं, हे सेंटरला, हा सेंटरला आणि हा मिडल अँड सेंटरला, हा थोडस इकडे सरकून घ्या. ओके सेंटर सरकून घ्या. हॉरिझॉन्टल लाईन असली की नाही मग अजून सोपं जातं तुम्हाला. आणि हे सेंटरला साईज, आता डिस्टन्स फक्त थोडासा प्रॉब्लेम बघूया. हे दोन्ही मध्ये काय आहे, तिन्ही मध्ये डिस्टन्स सेम आहे. या दोन्ही मध्ये लास्ट लास्ट राहिला, लास्ट सर. हां याला ग्रिड लाईन दिली असती सर, तर ग्रिड लाईन से भी जात आहे म्हणजे पटापट उचलून डायरेक्ट टाकता आले सर. नाही नाही हे तर सोपं पडते. हां झालं सर, झालेलं जे असतात ना ग्रेड लाईन्स, ग्रेड लाईन्स जो डिस्टन्स आहे तो तुम्ही मेंटेन ठेवा. तुम्हाला एक सांगतो एक ट्रिक. आता इथं फॉर्मॅट आपलं ग्रेड लाईन्स ज्यावेळेस तुम्ही व्हर्टिकल घ्याल, बरोबर आहे का नाही, किती पाहिजे डिस्टन्स तुम्हाला, परत अजून एक ऍड व्हर्टिकल, कळलं का? मी करताना असंच केलेलं आहे आणि ते सुचलंय कोणाला, काकडे सरांना. आता पटापट उचलून टाकता येईल तिथे. तसं तुमचे हात रोळले पाहिजेत ना. हो नाही सर, कोरल ड्रॉ मध्ये आहे ना सर, छान बघा. नो 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 कोरल ड्रॉ, नो फोटोशॉप, नथिंग. सगळं पीपीटी तुम्ही करायचं, ऍड व्हर्टिकल करतो आपण. पण इथं जो युजर फ्रेंडलीनेस आहे आणि इथं जे तुमचं जास्त इमॅजिनेशन वापरता येणार आहे तुम्हाला. परत ऍड व्हर्टिकल स्लाइड, त्याला तुम्ही डुप्लिकेट कराल ना ते विथ ग्रीड लाईन्स येतं. मग राजश्री पाटील माइक ऑन कर. आता फक्त काय करायचंय, शेवटची व्यक्ती जाणार आहे कुठं, फक्त याला करावं लागेल तुम्हाला. हा जाणार आहे बाहेरची व्यक्ती कुठे येणार आहे, दोन नंबरला, बरोबर आहे. आणि हा जाणार आहे एक नंबरला. ओके त्यामुळे हा डिलीट करायचा आणि हा कॉपी पेस्ट करून हा एक नंबरला घेतला आणि हा जो होता दोन नंबरचा शेवटवाला, कंट्रोल सी व्ही, दोन नंबरला जाईल. याला केलं मी डिलीट येतो. सगळे आले का मध्ये 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 सगळ्यांना चान्स मिळाला का स्पॉटलाईटला?
नाही सर ते चुकीचं झालं सर, युधिष्ठिरला डबल घेतला डिलीट केलं तुम्ही. हा तो युधिष्ठिर डिलीट करा पहिला पहिला बाहेरचा एक नंबरला पाहिजे. हा तो युधिष्ठिर डिलीट करा शेवटचा. हा शेवटचा डिलीट करायचं कधी बी आणि कंडिशन कंट्रोल बी करायचं. त्याला ठेवला मी बाहेर. हा माईक चालू करू नका प्लीज, कोणी माईक चालू करू नका. राजश्री पाटील नंबरला घेऊ, याला डिलीट करू, याला इकडं, याला इकडं, याला इकडं, याला इकडं आणि याला एक नंबर. नाव क्लिअर. आता याला साईज सगळ्यांची सेम करून घेऊ आपण. शेवटवाल्यांना दोनला बरोबरीने सिलेक्ट करा आणि तो 1.5 आणि खाली बी काय द्यायचं आहे 1.5. ओके तर याला सेंटर केलं, त्याला विधे केलं सेंटर. डिस्टन्सला प्रॉब्लेम येणार नाही आता राईट. आणि याला आणि याला काय करायचं आहे 2.5 आणि इथं बी किती आहे 2.5. एंटर. आता ते ग्रीड लाईन झाल्यामुळं असं कडेनं बारक केलं तर बरोबर बसणार नाही. कडेनं बारक करायचं म्हणजे काय? कोपऱ्यातून वर आपण साईज नाही का असं लहान मोठं करत. हा ते सोपं पडेल आता म्हणा. आता साईज तर आपण देतोच ना त्यांना. आता हे बरोबर बसणारच आहे, फक्त हे तर सेंटर, हे सेंटर 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 हे इकडे फक्त एक्स्ट्रीमला घ्या आणि हे बी काय झालं सेंटर आणि हे बी थोडं इकडे आतमध्ये ओढून घ्या याला. ओके आता ऍटोमॅटिक ते डिस्टन्स सेम झालेलंच असणार आहे त्यांचं आणि हे याला दोन्ही ग्रेड लाईन चिटकायची. ग्रेड लाईन्सला चिटकणे सेंटर आहे की नाही फक्त बघा. आता सेंटर 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 मिडल म्हणजे मध्ये येते एकदम. ओके तर सगळ्यांना चान्स मिळालाय का? हा 1 2 3 4 5 ठीक आहे. ओके आपण ज्या सिक्वेन्सने ठेवलं होतं त्या सिक्वेन्स ने तुम्ही तेच माहिती आता कलेक्ट करायची. हॅलो सर पण सर अर्जुन गेला शेवटी. बर करा मग इथं. हा चालेल. आणि चार नंबरला कोण पाहिजे? नकुल. नकुल सहदेव. ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे, वरची एक स्लाइड ऍड करायची आहे. ग्रीड लाईन्स सगळ्या याला आलेले आहेत तर मला एकच त्यांना मला घालवायचे व्ह्यू आणि गाईड घालवतो सगळ्या. फाईन आता इथं वर पांडव वगैरे असं समथिंग येईल. आता बघा मी करताना कसं करतो, इंट्रोला एक वेगळी वेगळ्या मूडमध्ये बसायचं पण आउट्रोला वेगळं. कारण काय होतं आउट्रो काही काही जण खूप चांगला बॉडी बनवतात याची कशाची त्यांच्या व्हिडिओची किंवा कंटेंटची. पण आउट्रो असं घाई गडबडी धन्यवाद काय मी म्हणजे असं थँक्यू वगैरे एक स्लाईड तसं नाही करायचं. त्याचे दोन तीन स्लाईड आउट्रोला वेगळंच बसा, इंट्रोला वेगळं बसा, बॉडीला वेगळं बसा. सगळ्या तिन्हीच्या मध्ये काय करा पाणी प्या आणि सरांच्या ते गरम पाणी म्हणतात ना काकडे सर त्या पद्धतीने जरा थोडंसं एक 5 मिनिटं डोळे झाकून पडा, इमॅजिनेशन करा की मग कसा आउट्रो बनवू शकतो आणि कसा इंट्रो बनवू शकतो. ओके साधना ही आपण मिक्सरची गोळी खाऊन. हा एक्झॅक्टली. ओके आता पहा याला मला सगळ्यांच्या मध्ये मॉर्फ इफेक्ट द्यायचा आहे राईट. सगळ्याला एकत्र तुम्ही सिलेक्ट करणार, ट्रान्झिशन मध्ये जाणार आणि मॉर्फ देणार आहे. सध्या इमेजेसच्या मध्ये इमेजेसच्या फॉर्म मध्ये देणार आहे असून दे आणि अप्लाय टू ऑल करणार आहे. आणि परत मला आता टेक्स्टला सुद्धा द्यायचं कॅरेक्टर्सला. आता मला टेक्स्ट फास्ट मध्ये कुठून मिळते आपण बघूया. पांडव 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 काय असं इथं सर्च करावं लागणार आहे ऑल मध्ये. इथं मी करतो पांडव इन्फो इन मराठी. कारण टाइप करत असेल आपल्याकडे सध्या वेळ नाही त्यामुळे आपण पांडवला पांडवचा विक्या विक्या काय म्हणते बघायचं आपलं. इक्या आम्ही इक्या म्हणतो याला. विकास आमच्याकडं नाव आहेत ना खूप, तीन विकास आहेत आमच्या कॉलेजमध्ये.
आमचे प्राचार्याचं नाव विकास शिवगजी, माझे एचओडी म्हणजे ते मागच्या 2 वर्षापासून होते ना या कॉलेजला, ते एचओडी, त्यांचं नाव आहे विकास भांड, कळलं नाही? तर प्राचार्य आणि हे दोन्ही विकास पांडवांचा जन्म. बर, सध्या यांनी काय जास्त माहिती बघा, बाकीच्या ठिकाणी भरभरून माहिती आहे विकिपीडियावरती आणि पांडवांची माहिती सेपरेटली नाहीये. काम करा यावरती, विकिपीडिया ओपन एन्सायक्लोपीडिया आहे. युधिष्ठिर त्याचा एका शब्दात काय उल्लेख कराल तुम्ही? चला तुम्ही तुम्ही आता मी बघतो तुमचा अभ्यास किती आहे. वर मी करणार आहे कोणता फॉन्ट, वर देणार आहे अमिता आणि खाली देणार आहे सगळ्याला काय? कोकिळा. ओके, न्यायवादी, न्याय प्रविष्ट काहीतरी उत्तर. धर्मराज. धर्मराज. हा, धर्मराज. तसं नको, मग ते इथे बिल द्यायला मला युधिष्ठिर इज इक्वल टू धर्मराज. वाक्य सांगा असं, धर्मावरती राज करणारा एक अग्रगण्य पांडवापैकी एक, असं काहीतरी समथिंग. वाक्य पाहिजे, वाक्य. पांडवांचे ज्येष्ठ बंधू. सत्यवचनाने चालणार. लग्न आहे काही ज्येष्ठ बंधू? सत्यवचनी. सत्यवचनी राजा. बर, सत्यवचनी राजा हा त्याचा एक शब्दयोगी अव्यय झाला, म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती जास्त आपण सांगितलेली आहे. विशेषण. धर्म की कर्ता हर्ता महान राजा युधिष्ठिर. हा, असं काहीतरी कोणी बोललं बरं हे? त्यांचा अभ्यास कोणाचा आहे, विषय आहे का तुमचा? टेक्स्ट बॉक्स गीता कुंडलिया. धर्म के, धर्म मोठ्या मध्ये करतोय आता, हे असंच येईल पहिल्यांदा. धर्म के करता धरता काय काय लिहायचं मॅडम? रक्षण करता. करता हर्ता धरता महान राजा युधिष्ठिर. धर्म के रक्षा, धर्म के रक्षक है का नहीं? असं माझी इमॅजिनेशन दिली होता. धर्म के रक्षक, शत्रुओं के भक्षक और डेटा लय म्हटलं, त्यामुळे डेटा जर तुमच्याकडे असेल ना, मला गुगल याचा हाच प्रॉब्लेम आहे. मी टायपिंग हिंदी टायपिंग करतो, हे मस्त घेत. मराठी इंडिया, इंडिया टायपिंग. सगळं टायपिंग इथेच करून घ्या अगोदर. आता सांगा युधिष्ठिरच धर्म के रक्षक. काय काय इथे काय केलं? मी काहीच नाही केलं. नाही इथे इथे हे नाही. पूनम सिरसाट मॅडम. नाही, मी काहीच नाही केलेलं. असुरों के विनाशक और असुरों के असुरों अस्तु रों के असुरों के काय विनाशक. हा, तुम्ही काय म्हटलं होतं मॅडम? नदाफ मॅडम, युधिष्ठिरला काय म्हणतात? एका शब्दात काय म्हणतात? धर्मवीर. विनाशक, शूर, धर्मवीर.
ठीक आहे असं सगळ्यांच तयार करायचं ही कल्पना या सुद्धा या गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का याला करणार आहे मी कोकिळा वर काय करायचं COCILA कोकिळा अँड ओके त्याच्या अगोदर आपण हे पिक्चरचा इफेक्ट आपला कसा झालाय तो बघूया परत इंट्रो आउट्रो तयार करूया हे बघा त्याला पहिली ठीक आहे युधिष्ठिर अँड क्लिक 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 वा क्लिक क्लिक हे कशामुळे झालं क्रॉप केल्यामुळं कळलं का नाही क्रॉप केल्यामुळे झालेलं आहे असं आणि एकाच तुम्ही याच्यामध्ये बसवलं म्हणून झालेलं आहे एकाच याच्यामध्ये बसवलं तुम्ही कशामध्ये सगळे पाचींना एकत्रच केलेलं आहे आले का सगळे चारी बी पाची एकत्र म्हणजे समोरासमोर ओके झालेलं आहे राईट नाही हे झालं युधिष्ठिर परत काय करायचं सेकंड सेकंड भीम भीम हा बलशाली 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 ओके अजून काय गदाधारी गदाधारी अजून काय शंभर हत्तींचा बळावाला आता हिंदीतच हिंदीतच बोलत जाता महाकाय बलवान ओके बलवान नाही बाहुबली बाहुबली ओके बाहुबली शेवट कर्दन काल असुरोंका हे झालं शत्रुंका झालं असुरोंका झालं ओके पहाडी रागीट काय म्हणतात ताकत अधर्मी होका हा रागीट रागीट पण आहे तो वायुपुत्र सैल हो हनुमान नाही तिथ वायुपुत्र नाही ना वायुपुत्र कुठून आणले पहाडी ताकत भोजन भट्ट धारक नाही धारक परत सांगा मला सुचलंय आता पहाडे ताकत का धारक आणि तुम्ही काय म्हटलं होतं शत्रू आणि असुर झालं की अधर्म का मारक शक्तिमान अधर्म का अधर्मियों का अधर्मियों का अधर्मियों का अधर्मी ओके असं आलं की नाही काय करायचं माहितीये का अधर्मी अधर्मी लिहितो मी अगोदर आता अधर्मी योंका योंका योंक बर योंक आता क वेगळंच लिहूया तरी हे जायला लागलंय का योंक आलता ना योंका सगळं परत एकदा योंका एकदा काढूया योंक आणि क काढूया असं काय केल्यावर काय होईल योंका गजोधर अधर्मी योंक के करू आपण थांबा असेल हा अधर्मी योंक के मारक नाही 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 आता अजून एक आहे महत्वाचा शब्द गजोधर बाहुबली नंतर शेवटी टाकू गजोधर नाही अबलाऊ अबल अबला म्हणजे कोण माहिती का सगळेच पुरुष बी त्यात होते पहिले वाले की त्यामध्ये असे किंवा पीडी तोंके तारक काय म्हणायचं पीडी तोंके तारक तारक म्हणजे माहिती आहे ना तारक मेहता का पीडी टोंके तोंड करू आपण अगोदर थांबा आणि ड काढून टाकूया असं काय येईल बरं हे तार तोंग आणि के वेगळं के जोडून घेऊया पीडी टोंके तारक आणि बाहुबली आणि काय काय म्हणतात गजाधारी आहे का नाही
हिडन ओके तारक तारक आणि वॉइस ओरडायचं बरं का तुम्हाला पहाडी ताकत का धारक अधर्मियों के मारक पीडितों के तारक गजोधारी बाहुबली असे करायचं करणार का आपले का काकडे सर करतील का नाही ते युनिफॉर्म घालून भीम होऊन करणार हो खूप छान असतं असं ऍक्टिव्हिटी करत जावा हे करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे एक एक डायलॉग सांगतो सर हा बोला ना गलत किया देवसेना हाथ डालने वाली की उंगलियां नहीं काटते है सी नाही सर आता असं येते ते कसं आहे माहितीये का त्याच त्याच साऊथ वाल्यांचा जो शेवटचा असतो का नाही तो तो खूप महत्वाचा आहे डायलॉग की हात नाही काढते काढते है सर आता हे तर झालं पहिलं आज याची साईज किती आहे कोकिळा 54 आहे आता सगळ्यांचे सेम ठेवायचे तर आता मी काय करणार आहे पर युधिष्ठिर अगोदर आपण नावं ही जी आहे ना सगळ्यांची घेऊया इथं सेकंड आहे इथं भीम कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही आणि इथं करायचं आहे थोडस व्हाईट नंतर ते करूया आपण सगळं त्याला फॉर्मॅट पेंटर करणार आहे फास्ट मध्ये आपण तर तिसरा आहे इथं अर्जुन ओके कंट्रोल सी कंट्रोल व्ही मग याच्यानंतर याचा या व्हिडिओचं काय करायचं माहिती आहे का आपल्याला याचा आपल्याला करायचं आहे साऊंड सोनी वेगस मध्ये द्यायचं याला आपल्याला अर्जुन हा झाला अर्जुन आणि त्याचं तयार करूया नंतर परत जायचंय आपल्याला इकडं इथं काय आहे नकुल तयार करा बरं का बाकीच्यांचे लवकर बाकीच्यांचे वाक्य तयार करा आर्टिस्टिक आर्टिस्टिक पाहिजे आर्टिस्टिक झालं हे नकुल आणि परत काय आहे तर लास्टचा सहदेव पाच जण आली तुमची पाच पाच असे विद्यार्थ्यांचे स्वभाव वैशिष्ट्य तुम्ही खाली लिहू शकता जे ज्यांनी पहिले पाच नंबर आहेत ना दहावीला आमच्या शाळेतील हे पहिले पाच त्याची स्लाइड बनवून त्याचा व्हिडिओ बनवून आणि परत टोटल व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ टाकून असा तुमचा तो डॉक्युमेंटरीचा किंवा याचा हिस्सा तुम्ही करू शकता काहीही करू शकता आयडिया देणं महत्वाचं आहे कुठं मी वापरू शकतो पहिल्या बॅच पासून जे या दिवसापर्यंत जे आहेत का नाही त्यांनी तर असं काही काही केलं पाहिजे खरं पण काय नाही आता बघा इथं हा युधिष्ठिर याला मी केला फॉर्मॅट पेंटर आणि इथं ठेवला परत हा फॉर्मॅट पेंटर इथं ठेवला चाडू करून घ्या परत फॉर्मॅट पेंटर अँड नकुल परत फॉर्मॅट पेंटर आणि हा सहदेव परत हा खालचे वाक्य धर्माचे रक्षक ओके परत याला केला हित पेस्ट थोडस एक्सरसाइज केली कमी आता पुढे याला कॉपी केलं याला केलं पेस्ट याला केलं पेस्ट याला केलं पेस्ट म्हणजे आपल्याला त्या जागी रिप्लेस करायचं परत म्हणजे फॉन्टचा प्रॉब्लेम येणार नाही ओके याला केलं दोन नंबर बरोबर आहे परत काय केलं तीन ओके परत काय आहे चार परत काय आहे पाच वाक्य सांगायचे पटापटा हे झाले की माझं सगळं हे करायचं आहे पाच आणि आणि आर्टिस्टिक पाहिजे थोडस कविता टाईप पाहिजे चारोळी टाईप पाहिजे हे बघा अर्जुन हा काय झालं काटे सरांनी पाठवलंय काय सर्वश्रेष्ठ धनुर्धारी सर्व कृष्ण के सखा मी त्याच्या पुढे वाढवते गुरु द्रोणाचार्य के काय म्हणायचं विद्यार्थीला उत्कृष्ट विद्यार्थी काय म्हणायचं शिष्य शिष्य द्रोणाचार्य के कसले शिष्य म्हणजे असं त्यांच्यासारखं कोण नाही असं आणि कोणती पुत्र अर्जुन सॉरी कुर्ती पुत्र नव्हे धनुर्धारी वीर ना कर सका कोई चीर हा असं
अजून ऐसे ऐसे कोण पुढे विशेषण सांगायचे त्यांची ऐसे अपराजित शूरवीर अर्जुन. बस 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 व्हेरी गुड. आता सांगा मला हित ब्रह्मांडचे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी. हा पहिले सांगा पहिल्यांनी सांगितलं तर वीर आणि चीर सांगा ते धनुर्धारी ऐसे वीर ना कर सके कोई चीर. धनुर्धारी ऐसे वीर धनुर धनुर्धा धनुर्धारी हाँ ऐसे वीर ना कर सका कोई चीर. बराबर है अपराजित शूरवीर कोई चीर अपराजित ऐसा अपराजित शूर हाँ अपराजित ऐसा अपराजित शूर शूरवीर शूरवीर ते वीर वीर झालं ना वीर आणि शूर वीर चीर शूर ऐसा अपराजित दुश्मन भागे दूर. हाँ पाहिजे ऐसा हे तर शूरच लिहायचंय तर शूरच लिहायचंय आपल्याला शूर आणि दूरच दुश्मन भागे दूर. हा त्यात नाले तर चालतंय आपलं नाव कविता करायला लागले सगळे दुश्मन भागे दूर सगळ्या एकत्र. हा बी कॉम्बोच आहे कला बाहेरची आतली पीपीटी मधली कला हे एकत्र करून तयार करत असत ते. हे बघा आता हे आहे तसं आलं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढे चार नंबरला सांगा नकुल नकुल बद्दल सांगा बरं तुम्हाला काय माहिती आहे बघू कुणाला काय एका सरांनी पाठवले की आता होय नकुल बद्दल पाठवले का होय नकुल नाम का अर्थ होता है जो प्रेम से परिपूर्ण है और नाम की नौ पुरुष विशेषताएं हैं बुद्धिमत्ता संकेंद्रित परिश्रमी रूपवान स्वास्थ्य आकर्षकता सफलता आदर और शर्त रहित प्रेम. मी सांगू का हा पशु चिकित्सा के विद्वान कामदेव से रूपवान. वा 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 चलो छान छान हा सांगा पशु चिकित्सा के विद्वान कामदेव से रूपवान कामदेव हा से रूपवान यस यस हा रूपवान ऐसे त्यांचं सांगा आता काहीतरी आगे जोड रही हूँ नव ऐसे दयावान ऐसे दया निधान ओके निधान यस यस एक पांडव ते महान एक पांडव ते महान बेस्ट फिनिशर येते आहे की नाही ते धोनी महेंद्र सिंग धोनी सारखे फिनिशर येते. तुम्ही करा सुरुवात शेवटी आम्ही आहे तुम्ही वा पुढे म्हणतात जिथं कमी तिथं आम्ही म्हणायचं आहे की नाही टाळे देवी सगळ्यांना संधी द्यायची कुणाला काय आलं नाही पुढे की आपण हा सांगा सहदेव सहदेव बद्दल माहिती आहे कोणाला कुणालाच नाही माहित. ओ माय गॉड हे बघा इथं सहदेव तारों के मित्र महान हा ज्योतिषी थे बड़े विद्वान क्या बात आहे वा 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 बोला पहिल्यांदा सांगा तारों के थे मित्र महान तारों के तारा मतलब स्टार वो ज्योतिष थे ना उनको स्टार के बारे में बहुत नॉलेज था उनको. हा भरपूर महाभारत वाचलंय खरं सांगा बरं का जुळत नाही जुळ कोणाला पण येईल पण त्याची माहिती तरी पाहिजे. तारोंके थे मित्र महान तारोंके थे मित्र महान ज्योतिषी वे बड़े विद्वान जो
पिशी थे वो बड़े विद्वान। ऐसे त्रिकाल ज्ञानी सहज स्वभाव इंसान असो शाळे अश्विनी कुमार के पुत्र थे उसके बारे में कुछ जोड़ रही हूँ अभी वो पांडवों की थे जान। हाँ बरोबर शेवट लहान जागते ना ते यस यस थे जो मन जो थे मन पेक्षा थे जो जान पांडव म्हणजे शेवटी ओव्हरऑल हे आलं त्याचं पांडवांचं म्हणजे ते शेवटचे होते असा एक शब्द मध्ये घालूया की म्हणजे ते सगळ्यात आलंच नाही यात कसलं नसतं धाकटे बिकटे टाकायचं यात पांडव हा झालं जान कोण असं जे बारक असं ते जास्त करून असत पांडवों की जान जो पांडवों की जान पांडवों की एक पहचान कुणी माईक चालू केलाय पूनम जाधव मॅडम पूनम शिरसाट उर्फ जाधव सॉरी 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 करा चालू बोला पण लगेच बंद करा नका नका बोलू नका करू नका इथेच लक्ष द्या बरं आता बघूया आपण आता यानं मी जर कॅरेक्टर्स जर सेट केले नाही कोणाचा एक प्रश्न होता की त्यांचे शब्द मॉर्फ मध्ये येत नव्हते पिक्चर येत होतं तर शब्द आणि पिक्चर दोन्ही येण्यासाठी काय करायचं मी सांगत होतो दोन तीन वेळा पण त्यांचं कसं काय येत नव्हतं तेही बघणार आहोत आपण थांबा फर्स्ट आता हे फक्त फेड इफेक्ट नाही येत टेक्स्ट पण आपल्याला असं नकोय आपल्याला तर टेक्स्ट मध्ये बी मॉर्फ पाहिजे ते बी घुमलं पाहिजे आतून आत बी घुमलं पाहिजे हे सगळ्यांना सिलेक्ट करा मॉर्फ मध्ये तर आहेत ऑब्जेक्ट मध्ये तर ते आहेत बट ट्रान्झिशन मध्ये कॅरेक्टर घ्यायचे कॅरेक्टर येस इथल्या तिथं आणि अप्लाय टू ऑल करायचं आहे आता पहा पहिल्यापासून फक्त आपली बॉडी बघूया इंट्रो आणि आउटर तयार करू आपण लगेच फर्स्ट ओके तिथल्या तिथं घुमलं ते सेकंड येस खालचं एक्सप्लेनेशन चांगलं ते अरेंज करते आपल्या स्वतःला ओके आता रेकॉर्डिंग तुम्ही याद बी करू शकताय 365 मध्ये रेकॉर्डिंग तुम्ही करू शकताय जे काही तुम्ही करताय तिथं स्क्रीन रेकॉर्डिंग स्क्रीनवर जे करताय ते दिसणार आहे फक्त तुमचा ऑडिओ तुम्हाला तिथं हे करावं लागेल त्यापेक्षा आपण काय करू आता याचा व्हिडिओ तयार करू लेकिन पण पहिल्यांदा काय करायचं इथं आपल्याला पांडव पुराण किंवा पांडव असं काहीतरी शब्द टाकायचं आर्टिस्टिक सांगायचं पांडवाबद्दलची जी माहिती आहे माहितीपट तर बनवत नाही आपण लघु माहितीपट सुद्धा नाही आहे फक्त आपण पांडवांचा परिचय करून देतोय तर पांडव परिचय असं आपण काहीतरी लिहूया ओके फक्त इंट्रोडक्शन आहे ओके पांडव परिचय तर पांडव परिचय तर लिहूया आपण पांडव तर आहेच पांडव परिचय आता याला बॅकग्राऊंड द्यायचं हिस्टॉरिकल हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड देताना आपण काय टाईप करतो बरं गुगलमध्ये जुने सांगा आणि इथं देऊया सिम्पल वालाच को खेळात हा नको हाच ठीक आहे आणि त्याच्यामध्ये स्पेस आणि थोडासा मोठा करा याला डर्टी पेज नाही हो डर्टी बॅकग्राऊंड टाकलं डर्टी बॅकग्राऊंड टाकू नका तसं काही काही बी करत जाऊ नका मी कधी टाकलं का तसं डर्टी ब्राऊन ब्राऊन राहिला हो डर्टी ब्राऊन आठवाय लागलं नाही नाही तो राहिला म्हणजे असंच करतो ब्राऊन तर राहिला असं नाही का म्हणू टाका बरोबर डर्टी बॅकग्राऊंड आणि बघा तसं नका ना तेवढ्या तो तेवढ्या ना कितीतरी मोठा फरक पडतोय हा मग आता बघा मला घ्यायचं थोडस चौकोनी चौकोनी असे लेटर्स असणार
फॉन्ट बरोबर आहे एकदम असं ए रिजर्व मराठीत लिहिता तुम्ही त्यावेळी ते येतं बघा इंग्रजीत लिहिताना हे असे गोटू गोटू नाही का फॉन्ट तुमच्याकडे ते छान सर खंड आहे का खंडामध्ये पण होत ना खंड किंवा देवनागरीमध्येच की गोटू पण गोल गोल होते नाही देवनागरी आहे ना देवनागरी तर असत पण ते फॉन्ट असा एवढा हा नाही ना अपराजिता पण छान आहे अपराजिता बी चांगला हा अपराजिताच आहे ऍक्च्युली पांडव परिचय स्ट्रेच करू आणि मिडल करूया अजून किती वाढते बघूया ठीक आहे असं बी टाकूया मग असं जर ठेवलं आपण तर ब्राऊन कलरचा बॅकग्राऊंड घ्यायचा आपल्याला 287 ला 280 करतो येत 280 275 करूया अनुस्वार जरा चांगल्या बऱ्यापैकी खाली येईल सिलेक्शन नाही का 275 एंटर हा काढून टाका थोडासा खाली वर्ण थोडी स्पेस खालना थोडी स्पेस आणि हे करायचंय सेंटरला केलं तर असं नाही स्पेसिंग कमी केलं तर जवळ येईल जरा ठीक आहे आता पांडव परिचय आणि मला ऍक्च्युली हे आपले आपण जे पेनानं करतो ना स्केचिंग वगैरे त्यामध्ये आपल्याला आपल्याला पाहिजे तसं करता येतं बट सध्या आपल्याला बोल्ड पर्यंत करूया आपण बोल्ड ओके फाईन नाव हा असंच पाहिजे होतं आपल्याला थोडस आणि गुगलमध्ये आपण सर्च करूया आता इथं गुगल डर्टी बॅकग्राऊंड डर्टी ब्राऊन सिनेमॅटिक बॅकग्राऊंड ओके आणि कसला घ्यायचा आपल्याला समथिंग लाईक धिस जर तुम्ही हा घेतला का नाही त्याला जर तो इफेक्ट दिला तुमचा कशाचा कालचा कंबाईनचा इफेक्ट ते लेटर मध्ये चांगलं दिसेल तसंही आणि पाठीमाग साधा कोणता एक कलर द्या हा घेऊया कॉपी विंटेज स्टाईल विंटेज त्या अक्षरात महाभारताचा सीन मागचा असा दिसलाय तसा पण करता येईल भारी आहे की तो सगळी आयडिया एक्झॅक्टली एक्झॅक्टली तो जो हा एक नाही जयद्रथ जयद्रथ आहे ना जयद्रथ माहिती का नाही जयद्रथ जयद्रथ नाही माहित नाही तुम्हाला ते मुंडकं उडवलं होतं सूर्य आता हे बघा हे की नाही हा खूप गाजलेला सीन आहे महाभारतातला बट सर तोच घ्या फोटो घ्यायचा ओके चला मग आता हा मध्ये ठेवूया आपण हा बी घ्यायचा आपल्याला रेक्टॅंगल म्हणून पिक्चर पाठीमागे घ्यायचं टेक्स्ट सगळ्यात वर घ्यायचं याला करायचं सेंड टू बॅक याला याला टेक्स्टला करायचं सेंड टू ब्रिंग टू फ्रंट दोन्हीला सिलेक्ट करायचं रेक्टॅंगल म्हणूनच काउंट करणार आहे युनिफॉर्म कलर दाखवेल आजूबाजूला बरं मग इथं शेप फॉर्मॅट मध्ये पिक्चर आहे शेवटी ते पिक्चर आहे पिक्चरला सिलेक्ट नाही होणार पिक्चर आपण नंतर टाकूया बॅकग्राऊंडला पहिल्यांदा याला रेक्टॅंगल घ्यायचं इथं रेक्टॅंगल इन्सर्ट शेप रेक्टॅंगल
पूर्ण स्लाइड वर नाचता याला याला ड्रॅग ब्लॅक पाठवला ब्रिंग टू फ्रंट ब्लॅक न करता ग्रीड कल केला तर गोल्डन चेंज करू शकतो आपण ते करायचं ना आपल्याला हा जो आहे आणि हा जो आहे असं तसं ते कलर जातच निघून त्याच कशामध्ये ज्यावेळेस कंबाईन करतो ना आपण त्यावेळेला रेक्टॅंगल ठेवायला जर जागा दिली नाही तर असं करा आणि हे तर सिलेक्ट करा मर्ज शेप मध्ये कंबाईनला ओके फाईन फक्त मस्त रथ रथ वगैरे चांगले आले बरं का येतो वा बट हे जे आहे की ना इमेज ही आपण घेऊ शकतो अशी अजून थोडस बरोबर बसला आता झेंडा वगैरे आला फक्त हा बाण आहे का नाही बाण तो बाण दिसतोय बाण आपल्याला आहे का नाही ओके ठीक आहे आता पांडव परिचय याच क्रेडिट तरी मला जाणार का नाही कशाच हो ऑब्विस आयडिया तुमची माझी आलती पण वेळ मला आता किती वाजले बघा हे तर आम्हाला तुमचे हे महत्वाचं सेशन होणार आहे याच्यानंतर सगळ्यांनी प्रेझेंट राहा बरं का आज एक महत्वाचा भाग यामध्ये होणार आहे तो असणार आहे मी तुमच्यासमोर हे बघा माझ्याकडे एक्सेल शीट आहे हे सगळी लिस्ट आहे फायनल तुमचे व्हॉट्सअपचे नंबर मला सांगायचे ग्रुप तयार करायचं मला रात्री बसून लय काम आहे एकटा मी हे ट्रेनर नाही येतं फक्त मी आता येतं बरं आता हे जे आहे की नाही याला तुम्हाला कलर द्यायचा आहे फॉर्मॅट शेप पिक्चर आता याला पर्यंत काय करा त्या थांबा एकच मिनिट ना तुम्हाला अजून एक नवीन लोकांना इफेक्ट समजेल अजून एक चांगला तो म्हणजे सपोज मी तो डर्टी बॅकग्राऊंड डर्टी ब्राऊन बॅकग्राऊंड कुठे गेला सिलेक्ट केलेला कॉपीज केलता फक्त का नाही बॅक मध्ये असेल बॅक 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 ओके आणि हा होता त्याला मी सध्या फक्त कॉपी करतोय कॉपी काहीच करत नाही कॉपी इमेज आणि याला जो पिक्चर इफेक्ट द्यायचा आहे मला आणि क्लिपबोर्ड ओके हा झाला क्लिपबोर्ड आणि त्याच्यावरती असं आलं बघा असं येणार आहे मग आता हा जो स्क्रीन आहे का नाही हा जो कलर आहे का नाही हा कलर तो आपल्याला आर्टिस्टिक इफेक्ट मध्ये जाऊन थोडस व्हाईट वगैरे बदलावं लागेल असं किंवा याला कलर देताना आपण आर्टिस्टिक इफेक्ट मध्ये असा देऊ शकतो का ठीक आहे बघा बट तो रथाचा जो ओरिजिनल कलर आहे ना हा वाला तो याचा चांगला दिसतो फुल स्क्रीन करून बघूया आपण पाठीमागे थोडस डार्कच पाहिजे ड चा पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे का नाही ड चा समजतंय का आपण काय करतोय समजतंय का नाही गेले का सगळे निघून होय होय आहेत 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 ओ माय गॉड हो 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 पाच पांडव जागे आहेत शंभर कौरव साईडने आहेत काळजी करू नका नक्की नक्की पाच कौरव कोण आहेत होमवर्क न देणार आहे वा ते भिंत दिसायला लागली भिंत वर असं उमटलंय ते दॅट फाईन फाईन आयडिया तुमची सुरुवात तुमची होती मॅडम पण शेवट मी केलाय बरं का इथं ओके
छान छान. आता पांडव परिचय, आता हा जो बॅकग्राऊंड आहे तो तसाच हा सुद्धा बॅकग्राऊंड आहे की नाही, आपण याला सुद्धा आपण आर्टिस्ट इफेक्ट करू शकतो सध्या. बट ते जो त्याचा जो लुक आहे तो चेंज होऊन जाईल, त्यामुळं असंच ठेवूया सध्या आपण. ठीक आहे, हे थोडस भिंतीसारखा याला लुक वगैरे आलेला आहे. तर पांडव परिचय हे तर झालं, पण हा पांडव परिचय कसा येणार आहे, नावाचा परिचय सुद्धा आपल्याला द्यायचा आहे एक न्यू स्लाइड घेऊन ब्लॅक, आणि हे एक नंबरला ठेवली आपण. त्यानंतर शो आपलं हे जे आहे ना ट्रान्झिशन मध्ये शेपचा इफेक्ट आपल्याला द्यायचा, शेप. आणि शेपचा इफेक्ट देताना म्हणजे या सेकंड वरती ठेवून शेपचा इफेक्ट द्यायचा आहे, आणि याला 6 सेकंदाचा इफेक्ट द्यायचा आहे, 06.6600. ओके, तर त्यामुळे काय होईल बघा. आता आता हे ओपन तर झालं, त्यानंतर क्लिक केलं, उत्सुकता ताणून ताणून आपण एक काहीतरी त्यांना चांगलं दाखवणार आहे. आता पांडव परिचय, ओके, आणि त्यानंतर युधिष्ठिर. आता हे जे आहेत पांडव हे पाची सुद्धा 1, 2, 3, 4 and 5 याला करायचं कॉपी, आणि याला इथे करायचं पेस्ट. आणि हे पाची पांडव आपण घेऊन जाणार आहोत कुठं, आता सगळ्यांना सेम करून घ्या साईज. ओके, एका एकाच वेळेस ज्या वेळेस दाखवते दाखवायचे त्यांना सेम इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आपल्याला. पिक्चर फॉर्मॅटमध्ये आपण साईज करू शकतो याची, याच्या एवढी. हे किती साईज होती, 2.5 होती. 2.5 आणि मी खाली काय करायचं आहे 2.5, राईट. आणि सगळ्यांना आता मध्ये कुणाला ठेवायचं, मध्ये ते नकुल सहदेव आहेत का नाही, नकुल सहदेवला आपण खाली ठेवूया इथं. थोडस अजून कमी करावं लागेल साईज आपल्याला, त्याला दोन इकडं असे, अर्जुनाला मध्ये ठेवायचं आहे आपल्याला. हा झाला युधिष्ठिर इकडं, बरोबर. हा कोण झाला, भीम. हे कोण झालं, ओके. हे झालं इथं, हे झालं इथं, याला सगळ्याला सिलेक्ट करून आपण 2.5 घेतलं होतं ना, 1.5 बी नको, आपण करूया 2. आणि खाली बी काय करायचं आहे, 2. ओके, त्याला एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम. सर आवाज कमी येतोय असं बरेच जण म्हणतात, जरा बघा. आम्हाला येतोय, तेव्हा ज्योती महाजन होते, आता दुसरे सर म्हणाले. किती परसेंटेज, किती परसेंटेज असं आहे ते सांगा मला, मी काहीतरी इथं करतो. तर त्यांना येत असेल तर त्यांचा एकट्याचा प्रॉब्लेम असेल, मग त्यांचं काहीतरी समथिंग. आम्हाला येतोय आवाज, तर क्लिअर आहे, अगदी सावकाश बोलते आवाज येतो. आणि आता हे काही मायनर गोष्टीच्या वेळेला थोडस एडिटिंग मायनर ज्या वेळेस करतो त्यावेळेस मायनरच आवाज असतो, तो काढावाच लागतो मायनर. मी इथे जर असं आक्रमकतेने जर बोलत बसलो तर कसं व्हायचं ते मायनर काम, कळक नाही. त्यामुळे हळू बोलतोय मी, त्यांना सवय झाली असेल माझी पहिली ऐकायची. बरं, याला थोडस असा फेड इफेक्ट द्यायचा, अजून थोडस कमीच करावं लागेल आपल्याला. 1.5 करावं लागतं. 1.8 कमी केलं का नाही, 1.7, 1.6 आणि 1.6. ज्योती महाजन म्हणत आहेत सगळ्यांचा मोठा येतोय तुमचा लहान येत. असं झालं का, रीइन्सर्ट. समोरच जे एडिटिंग आहे त्याकडं लक्ष राहून द्या. सेंटर आणि मिडल जर याला केलं तर कसं होईल, ते फायनल पर्यंत येते. बरोबर, सेंटरला अर्जुन आलेला आहे. ओके, याला थोडस अजून वाढवूया, याला थोडस आता वाढवूया. सर सेंटरला युधिष्ठिर आहे, नाही ना सिक्वेन्स जो आहे का नाही, आपण 3 नंबरला अर्जुन घेतो ना, युधिष्ठिरला ठेवायचं का सेंटरला. मध्ये काय घेतलंय आपण, युधिष्ठिर अच्छा आहे, अर्जुन हा आहे ना इथं, बरोबर बरोबर. हा हा झाला, बरोबर. वा, हे असं धनुर्धर आहे ना, मध्ये चांगलं वाटणार आहे, जबरदस्त. एक्झॅक्टली.
सर हे मला काय वाटतंय म्हणजे ऐका फक्त करायचं नाही करू नका असे थोडेसे मोठे मोठे करून ब्लर झाल्यासारखे एकमेकात अडकल्यासारखे मोठे पण माग हे जे नाही तर चार आहेत का नाही त्यांना थोडं आपण ब्लर करणारच आहे ते बघा पिक्चर फॉर्मॅट मध्ये तुम्ही जर ज्यावेळेस केला किंवा कलर मध्ये सुद्धा हे जर तुम्ही थोडस करू शकता यांना थोडस फेड आहे ओके ते वॉश आउट इफेक्ट द्यायचं आहे कसं द्यायचं आहे वॉश आउट ओके परत पिक्चर फॉर्मॅट मध्ये हा जो आहे वॉश आउट इफेक्ट परत त्यानंतर हा सुद्धा आहे याला करायचं आहे कलर वॉश आउट परत याला कलर वॉश आउट परत याला कलर अँड वॉश आउट परत वॉश आउट प्लस तुम्ही हे करू शकता पिक्चर फॉर्मॅट मध्ये थोडस सॉफ्ट एज सध्या आपण असंच ठेवूया पांडव परिचय हे झाला थोडासा इंट्रो अँड आउट्रो आता आपल्याला माहिती बी द्यायची याच्याबद्दल आता पांडव परिचय नाव आहे का नाही पांडव परिचय एक मिनिट इथन मला घेऊन द्या आता कुठे लिहिलं आपण गुगलच्या टायपिंग मध्ये लिहिलं होतं पांडव परिचय कॉपी करून दे आणि प्रत्येक स्लाइडवर टाकायचं आहे आपल्याला कारण शेवटच्या स्लाइडवर अगोदर पांडव परिचय बद्दल जनरल माहिती सांगायची आणि प्रत्येक आणि प्रत्येकाबद्दल परत एक एक माहिती सांगायची आपल्याला ओके सो आता याला आपण इफेक्ट देऊया कोकिळाचा सिंपल प्रोफेशनल फॉन्ट आहे हा ओके पांडव परिचय अँड बोल्ड अनुस्वार आहे ते खूप चांगला आहे कारण अनुस्वारातून ती स्लाइड आपल्याला बाहेर काढायची आहे तर पांडव परिचय आणि इथं तुम्ही थोडस असा इफेक्ट कारण हे जास्त असं फोकस मध्ये नाही आलं पाहिजे त्यामुळे याला इफेक्ट देताना कसा द्यायचा असा दिला तरी काय फरक पडणार दिसणारच आहे फुल स्क्रीन मध्ये चांगलं पांडव परिचय पांडव परिचय पांडव परिचय पांडव परिचय ठीक आहे आता हे लास्ट स्लाइड आहे त्या पांडव परिचय मधून आपल्याला इन्फॉर्मेशन काढायची आहे तर एक ब्लँक स्लाइड आपण घेणार आहे इथं त्यावेळेस टोटली पांडवाबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे कुंती व माद्री या पंडूच्या दोन पत्नी होत्या पंडू हा पंडू रोगाने पीडित असल्याने त्याच्यापासून मुले होणे उचित नव्हते त्यामुळे पंडू बरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषींनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर वायूपासून भीम इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली त्यानंतर माद्रीला अश्विनी कुमारापासून नकुल आणि सहदेव ही जुळे मुले झाली ओके हा एक वाक्य झाले आणि याला तुम्ही अजून वाढवू शकता बरं का आपण सध्या यालाच मी घेतो मी थोडस मोठं मोठं करतो याला बॅकग्राऊंड मी देतो ग्रेडियंटचा जो डिफॉल्ट वाला असतो ओके फॉर्मॅट शेप आणि ग्रेडियंट फील अँड दिस ब्लॅक अँड हिअर इट इज अपराजिता शेप इफेक्ट मध्ये प्रीसेट मध्ये थोडासा असा 3D ओके याला करूया आपण सेंटर मिडल फाईन याला करतो मी घालवतो आता हे वाक्यानंतर वर वर आणि खाली सांगा मला मला एक डिझाइनेबल आउटलाईन तुम्हाला करायची आहे हिस्टॉरिकल डिझाईन तुम्हाला एक वेबसाईट सांगितली होती दोन नंबर बॅच लवकर सांगा लवकर फास्ट वेक्टर फ्लोरी फ्लोरी वेक्टर काय ती नो 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 फ्लोरल वेक्टर झालं पण वेबसाईटचं नाव सांगितलं वेबसाईट कलर पॅटर्न्स तेच ना मॅडम इज लाईट राईट कलर लव्हर्स
ओके कलर लवर्स .com त्यातनं कलर पॅलेट्स नाही घ्यायचं आपल्याला. कलर पॅलेट्स तर भरपूर आहेतच, बट इथं जायचं वर ब्राउज आणि पॅटर्न्सला जायचं. पॅटर्न्स आणि पॅटर्न्सला गेल्यानंतर खाली असे किती पॅटर्न्स आहेत, 396,214. ओके तर थोडस घ्या, त्याला आपण कलर चेंज करूया, त्याला हिस्टॉरिकल कलर आणूया तिकडे आपण आर्टिस्टिक मध्ये. बट इथं एक चूज करा तुम्हाला आतली डिझाईन कशी पाहिजे. फक्त पुरुषांनी याचं उत्तर द्या. पुरुषांनीच फक्त उत्तर यासाठी द्या, कारण पॅटर्न जर दाखवायला लागलो तर मला महिला मंडळ 396,214 पुढे घ्या पुढे घ्या म्हणून क्लिक करायला लावतील. जर कुणाला असं वाटत असेल की मी खूप संयमी आहे, तुम्हाला स्वतःला वाटत असेल ओके, तर एकदा कुणाला जर वाटत असेल का नाही आपण खूप संयमी आहोत, स्वतःबद्दल जर असा ग्रह असेल, तर त्यांनी काय करायचं माहितीये का, आपल्या मंडळी बरोबर कपडे खरेदीला जायचं ओके. ते 10 दुकानं पालती घालतील आणि त्यातून जवळजवळ 200 कपडे बघतील आणि काय म्हणतील, परत कपडेच नव्हते. मग काय होते 200, काय होते ते 200 काय होते, मला कोणी उत्तर देईल का याच? ओ सर, सर्वच तसे नसतात काही. बरोबर असं आहे का, पण मेजॉरिटी ऑफ असतात. आता मी याला स्क्रीनशॉट काढलाय कारण ते आपल्याला कॉपीला चान्स देत नाही, राईट. तर दिस डिवाइस आणि काढलेला आहे स्क्रीनशॉट. कशामध्ये जाणार आहे मी, स्क्रीनशॉट कशामध्ये असणार आहे, पिक्चर्स मध्ये असणार आहे, त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट फोल्डरच असतं डिफॉल्ट. तर पहिला वाला येईल इथं, शेवट वाला येईल. फर्स्ट फर्स्ट आता करा, आता एकदा कॉपी करून घ्या, कंट्रोल सी कंट्रोल व्ही आणि क्रॉप करा परत इथून इथपर्यंत. कोणतं घ्यायचं आपल्याला, धीस वन घेऊया. वरचा भी चांगला होता, तुम्ही चूज करा ठीक आहे. याला मी करतो स्विच. कंट्रोल सी कंट्रोल व्ही आणि आउटलाईन नाही बनवायची मला, असं थोडस त्यामध्ये हे आलं पाहिजे ठीक आहे फाईन. आता ही जी स्लाइड आहे शेवटची, ती स्लाइड मला या स्लाइड मध्ये बसवायची आहे, ते एवढ्या टिंबात पूर्ण स्लाइड. काल आपण टेक्स्ट बसवलं होतं, फक्त टेक्स्ट 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 ओके, तो वेगळा, तो मॉर्फ वेगळा, झूम वेगळा आहे. इन्सर्ट झूम आणि स्लाइड झूम करायची आणि घ्यायचा हा शेवटचा 8 नंबरची स्लाइड आणि इन्सर्ट करायचं. आणि हे जे आहे त्याला सुरुवातीला करून घ्यायचं फॉर्मॅट मध्ये, याला सिलेक्ट करा तुम्ही आणि छोटं छोटं करा, उलट करा, छोटं आणि उलट केलं परत थोडस तिरक करा, कारण असं तिरक करा इकडून इकडं, मग ती स्लाइड येताना तशीच येणार आहे झूम होऊन ओके. आणि झूम मध्ये जाऊन काय करायचं, हे जे आहे ड्युरेशन ते ठेवायचे 6 सेकंद. सिक्स रसग्रहण होऊन 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 काय होणार आहे, समोरच्याचं समाधान होणार आहे
आता बघा याला अजून थोडस टिंब कुठे गेला टिंब टिंबावर स्लाइड ठेवायची आपल्याला अजून छोटं करा आणि या स्लाइडला तुम्ही असं हे आणू शकताय थोडस याला व्हाईट करा कारण हे असं च य रीप याच्यावरनं ती स्लाइड घुमत घुमत जाणार आहे ठीक आहे तर याला बॅक घ्या परत या स्लाइड वरती या स्लाइड वरती आल्यानंतर काय करायचं काय करायचं सांगा लवकर मॉर्फ इफेक्ट मॉर्फ नाही मॉर्फ बसला त्याला झूम झूम झालेलाच आहे झूम बी बसलेला आहे काहीच नाही करायचं फक्त ही स्लाइड ओपन करायची ओके आणि या टिंबावर क्लिक करायचं एक ओके हिथं आपल्याला माहित आहे स्लाइड आहे किंवा तुम्ही कुठेही करा ती जाणारच आहे पुढं पण हिथं आहे बघा हिथं दिसतंय का टिंब इथं हात येतोय इथं येतोय का दुसरीकडे येतोय का काय नाही येत टिंबाजवळच येते कारण इथे त्याला म्हणायचं आता पाहूया मुलांनो आपण पांडवांचा आता हे पांडवांचा परिचय होता परंतु पांडवांचा विस्तृत अभ्यास आपण करणार आहोत आणि याला क्लिक करायचं ओ आणि आली स्लाइड तर हा पांडव परिचय पाहत असताना प्रत्येक पांडवाचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यामुळं याच्यानंतर आपण पाहणार आहोत काय सगळ्या आता पहिल्यापासून पहिली स्लाइड परत प्लीज जरा हा शेवटचा इफेक्ट परत एकदा जरा दाखवा ना ते हे कसं आलं त्याच्यावरती क्लिकिंग कसं आलं ते कळलं नाही बरोबर आता एक घ्या लक्षात घ्या की तिथे स्लाइड तुम्ही छोटी करून बसवली का नाही आता हे फुल स्क्रीन केली मी हे बघा हे दाखवतो मी परत भी दाखवतो पण अजून एक सांगायचंय तुम्हाला जुन्या बी लोकांना की तुम्ही हिथं बी स्लाइडला क्लिक केलं हिथं ओके तरी सुद्धा ते पुढं जाणारच आहे कळलं का नाही आणि ज्या सिक्वेन्सनं तुम्ही ठेवलंय त्या सिक्वेन्सनं ते येणारच आहे आता हे ठेवलं कसं आता सपोज मी अजून एक करणारच आहे आता या स्लाइड वरती सपोज मला अभ्यास सहदेव झाला का नाही पण आपल्याला या स्लाइड वर घ्यायचं नाहीये त्याला आता ही मी काय करतो ही जी स्लाइड आहे का नाही इथली कंट्रोल झेड करूया आपण ओके याला करतो मी डिलीट आता पांडव परिचय का नाही परत आपल्याला हाही घ्यायचंय कुठे गेली पहिली स्लाइड फर्स्ट वाली ही आणि परत सगळं किंवा हे घेऊ शकता तुम्ही आता हेच घ्या चांगलं वाटेल आणि पहिल्यांदा पांडव परिचय करताना ही स्लाइड घ्या कारण सगळं आपल्याला क्लिअर करायचे आहेत परत आणि डुप्लिकेट करा आणि परत डिस्क्रिप्शन देत असताना ती घ्या आता याच्यानंतर ही घ्या कुठे गेलं वन टू थ्री कॉपी झालंच नाही का कंट्रोल डी करा कंट्रोल डी नाही कॉपी झाली फाईल आणि ती घ्यायची खाली इथं सोडताना फक्त कसं सोडायचं आहे दर्शना मॅडम ना झूम ऍड करायची वेगळी पद्धत माहित आहे कसली त्यांनी मेसेज केला थांबा तर आता झूम ऍड करायची वेगळी पद्धत आलेली आहे काय कसली सांगा टाइप करून सांगा आता ते मुके झालेले आहेत आहे की नाही ते अच्छा दर्शना मॅडम आहेत ना तर आता झूम ऍड करायची वेगळी पद्धत आली आहे स्लाइडला पकडून ड्रॅग कर हा हे तीन मेथड तुम्हाला सांगितलेलंच होत्या हे पहिली आलेली आहे नाही ती होतीच अगोदरपासून पहिल्यापासूनच होती ती हे बघा आता जर मी ही स्लाइड आहे इथं सपोज इथं ब्लँक स्लाइड घेतली नवीन लोकांनी बघा ब्लँक स्लाइड घेतली ही स्लाइडला धरून आता ही या स्लाइडला सिलेक्ट करा या स्लाइडला धरून हिथं आणायच बरोबर आहे या स्लाइडला धरून हिथं आणायच या स्लाइडला धरून हिथं आणायच पण हे हे कधी आहे माहितीये का हे सेकंड या बॅचलाच दाखवलेलं होतं पण हा ते म्हटलंय की त्या पद्धतीने वापरा म्हणून ते त्याच्याही अगोदरपासून होतं मॅडम झूम यायच्या अगोदरपासून होतं ते बट आपल्याला स्पेसिफिक स्लाइड्स आणायचे आहेत स्पेसिफिक जागेला तर त्यावेळेला त्याचा उपयोग नाही मला एक नंबरची स्लाइड इथं आणायची आहे
तर मी कसं आणणार आहे? आता याला एवढं झूम करावं लागेल, याला छोटं करावं लागेल, एवढं 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 एवढं, आणि परत हित याला सिलेक्ट करून हितनं मला ड्रॅग करून आणावे लागेल. त्यापेक्षा तुम्हाला जी स्लाइड पाहिजे तुमच्या पद्धतीनं त्या स्लाइडला आणा. ते फक्त कधी वापरायचं? वर खाली, वर खाली तुम्हाला पाहिजे असेल, हितल्या हित पाहिजे असेल, हितल्या हित पाहिजे असेल, तर त्यावेळेला तसं ड्रॅग सिस्टीम तुम्ही तयार करा. बर, लक्ष द्या. आता हे जी स्लाइड आपण खाली घेतलेली आहे याच्यामध्ये सगळे इमेजेस काय करायचे तुम्हाला? आता पिक्चर फॉर्मॅटमध्ये जाऊन त्यातला ब्लरनेस काढायचा आहे तुम्हाला. हे सॉरी, कलरमध्ये जाऊन हा नॉर्मल घ्यायचा आहे पहिलावाला, ठीक आहे. याला तर आपण हेच केलं नव्हतं ना, हे केलंच नव्हतं, याला आपण सॉफ्ट एज केलंच नव्हतं, ठीक आहे. युधिष्ठिर जो आहे का नाही हा सुद्धा याच्यावरून काढून टाका सध्या. पण आता स्पेसिफिक नाव नाही, एक जस्ट आपल्याला हे सगळे एकत्र पाहिजे होते असे, ठीक आहे. आणि आता इथं जर तुम्ही मॉर्फ बघितला इफेक्ट, मॉर्फ ट्रान्झिशन मध्ये मॉर्फ, तर सगळे आता क्लिअर येऊन जातील, ठीक आहे. आता क्लिअर आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरनं ही स्लाइड याच्यावरनं इथं आणायची आहे, ठीक आहे. इथं फक्त याला बी काय करा, आता क्लिअर करून घ्या. होम आणि व्हाईट. हा, आता काय करायचंय मॅडम? बघा, आता ही स्लाइड मला इथं आणायची आहे, बरोबर आहे. ही स्लाइड मी इथं अशी बी आणू शकतो, कळलं का? तिथल्या तिथं आणायचे असेल तर. आणि परत तिथं काय करा, उलट करा याला, उलट करून काय करा, असं करा, ठीक आहे. परत झूमचे इथं मेथड्स आहेत, झूम ट्रान्झिशन, तिथे काय करायची आता? बॅक स्पेस आणि सिक्स, ओके. परत याला फेड हे जे आहे की नाही सॉफ्ट एज रेक्टॅंगल, त्याला काढून टाका आणि त्याला हिथं ठेवा. थोडस याला काय करा, झूम करा. झूमचा इफेक्ट आपण वेगळा बघणार आहोत मॅडम वेगळ्या दिवशी. सध्या मला क्रॉप आणि काय मॉर्फचा कॉम्बो हा जास्त होता. झूमला आपण शेवटी फक्त एक ऍड केलंय शेवट गोड करण्यासाठी. हा, पण प्रत्येक पांडवाची माहिती कशी आणायची का नाही झूमनं, ते आपण कंटिन्यू करूया उद्या. आणि हिथंच आपल्याला थांबवायचं आहे 9 स्लाइडला तुमच्या, ठीक आहे. आणि शेवटचा एक फक्त समारोप 10व्या स्लाइडला द्यायचा तुम्हाला, धन्यवादचा, ठीक आहे. तर आता पहा इथं तुम्ही ते जो व्हिडिओमध्ये बी ऑटोमॅटिक येऊन जातं, तुम्हाला काहीच करावं लागत नाही. इथं क्लिक केलं, असं उलटं केलं ते मी आता, असं बी चांगलं वाटतंय, ओके. असा तिरका किंवा असा तिरका कसंही आणा ते चांगलं वाटेल. आणि हे जास्त चांगलं वाटतंय पहिल्यापेक्षा, कारण परिचय हा शब्द पूर्ण दिसतोय बघा येताना, तो दिसला पाहिजे, ते रसग्रहण झालं पाहिजे. हे बघा आता जाताना कसं जाणार आहे, येताना असं पांडव परिचय कुठं या लागलंय ते दिसतंय, कुठनं या लागलंय ते दिसतंय, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला शेवटी समारोपाची 10वी स्लाइड ब्लॅक तयार करायची. सिम्पली तुम्हाला जर आता हे सगळं बॉडी आणि इंट्रोवर एवढी मेहनत घेतलेली आहे आणि तुम्हाला आउटर लगेच उरकायचं आहे, कारण तुमच्या प्रिन्सिपलने सांगितलेलं आहे की व्हिडिओ झाला का नाही अपलोड करायचा चॅनलवरती, तर त्यावेळेला कसं करायचं, ट्रान्झिशनला जायचं, मॉर्फला जायचं आणि पडदा पडला, फक्त इथं सेकंद थोडेसे वाढवा, 4 सेकंदच आणि ओके करा. पण जाता जाता कधी बी एवढं तरी कमीत कमी एक आउटरो कराच. फास्ट जरी तुम्ही आउटरो तयार केला, वेळ नसला तुमच्याकडं आउटरोला, आता वेळ नाही काहीतरी टाकून. कोणी कोणी खूप असं चांगलं बनवतं पण सडनली बंद होतो व्हिडिओ, काहीही उपयोग होत नाही त्याचा, काहीही. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तुम्ही आउटरोला द्यावीच, आयुष्यभराचा मूलमंत्र तुम्हाला मी देतो. नाहीतर काय होतं माहितीये का, त्याला असं एकदम जर्कनं बंद हो झाल्यासारखं म्हटलं का नाही, मजा राहत नाही मग त्यामध्ये. त्यामुळे कमीत कमी तुमचा व्हिडिओ बघितलाय तर तुम्ही त्यांना हात जोडून नमस्कार करा, बघितल्याबद्दल धन्यवाद, बघितल्याबद्दल वगैरे काय म्हणू नका, धन्यवाद फक्त म्हणा. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं मी काय सांगितलं होतं, जॉईंड हँड्स इन प्रेयर, ओके. आता वेगळा वाला हात क्रिश्चियनिटीचा आहे. इमेजेस
सविनका 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 आ गया हाँ एकदम किती आदरपूर्वक हा जोडलेलं बघा लाईक ठोकणारच आहे तो माणूस आणि इथं विथ पीएनजी असल्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड काढण्याची बी इथं गरज नाही कंट्रोल सी कंट्रोल व्ही आउट्रो चुकवू नका आउट्रो द्या आणि एकदम स्लोली द्या आउट्रो गडबडीत देऊ नका नाहीतर काय उपयोग नाही बॉडीचा तुमच्या मधली तुमची पीपीटीची जी बॉडी आहे ओडी व्हिडिओची जी बॉडी आहे त्याला खूप मेहनत घेता तुम्ही ती घ्यावीच नक्कीच घ्यावी ती सुद्धा इंट्रो आणि आउट्रोला सुद्धा तेवढीच घ्यावी ओके आणि मध्ये काय लिहिणार आहे तुम्ही मंडळ आपले आभारी आहे असं काही लिहू नका ओके धन्यवाद करा सिंपल धन्यवाद आणि एक्सक्लेमेटरी मार्क तुम्ही तिथे जाऊन देऊ शकता पेस्ट आणि थोडस केलं आपण मोठं आणि याला काय केलं द्या धन्यवाद एखादा दुसरा शब्द असला तरच त्याला हे द्या असं अमिता कंटिन्युअस वाक्य असलं का नाही असं नाही द्यायचं ते वाचताना प्रॉब्लेम येतो कधी कधी त्याला अमिताच द्यायचं कंटिन्यू वाक्य असलं की मग किंवा अपराजिता आपण जे वापरलं थोडस मोठं करा सेंटरला आणि काळ्यामध्ये ब्लॅक चांगला किंवा मग पिवळा द्या धन्यवाद हा एक स्लाइड झाली त्याला मॉर्फस दिला तरी चालेल आणि विथ कॅरेक्टर्स हे बघा असं मस्त होऊन येईल आणि याला जर तुम्ही स्पीड जर कमी दिला का नाही मग तर जबरदस्त तुमचा आउट्रो झाला फक्त 4 सेकंद 2 चे 6 सेकंद केल्यामुळे बघू काय होत आहे एवढं मस्त जाईल ते निघून हा कॅरेक्टर्स 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 इथं नाही झालं ड्युरेशन हे तिथं झालं ते काय करायचं 6 आणि प्रिव्ह्यू गुड धन्यवाद ओके आणि परत इकडं हा मॉर्फ 4 सेकंदाचा हळू जाणार अजून हळू करा की असं निघून धन्यवाद असं गेलं पाहिजे 8 सेकंदाचं द्या तुम्ही 8 भारीच वाटणार आहे तुम्हाला एवढा बघा ते कसं जातं धन्यवाद निघून ठीक आहे आता हे झाला व्हिडिओ इथे संपला आणि तुम्ही बघायचे तुम्हाला ट्रान्झिशन ऑन माउस क्लिक पहिल्यानंतर 0 सेकंदानंतर येणार आहे हा राहणार आहे 6 सेकंदानंतर आला आणि थोडासा 4 सेकंद याला द्या 3 सेकंद जर दिला तुम्ही याला तर बघा हे 6 सेकंद यायलाच घालवले त्यानं आणि परत 3 सेकंद आणि हे आलं अस गुड इथं झाले 6 सेकंद 3 सेकंद परत इथं किती झाले इथं 2-2 सेकंद द्या आता 3-3 सेकंद 1-1 सेकंदात फक्त कळवायचं म्हणजे कसं वाचून होतं बी लोकांचं बरं का 3 सेकंदात मी जास्त वेळ रिटेन ठेवली स्लाईड तर स्किप करतील ते जर स्किप केलं वॉच टाइम कारण तुम्हाला जे दाखवायचं आहे एक सगळंच महत्वाचं असतं तुम्हाला माहित आहे की तुम्ही एकेका स्लाइडसाठी किती मेहनत घेतलेली आहे लोकांनी तुमच्या समोर जर स्किप केली का नाही तुमच्या मोबाईलमध्ये बघता येते आणि स्किप करून जर बघायला लागले मोबाईल हिसकावून घ्यायचा तुमचा फळ म्हणायचं मी एवढ्या मेहनतीने बनवून तुम्ही स्किप करून बघतोयस काय तिथे बी काय करायचं 3 सेकंद ठीक आहे 0 आता बघा चेक करा आफ्टर आफ्टर इथे काय करायचं आफ्टर 3 सेकंद ओके परत काय आहे आफ्टर 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 ओके
हे झालं इथं असं तर याला करायचं आहे तुम्ही सेव प्रेझेंटेशनला त्यांना नाव द्या डे फोर चार दिवसाचे त्याकडे आहेत आता आणि मी करतोय याला मोर ऑप्शन मध्ये जाऊन डेस्कटॉपचा पाथ हा ठीक आहे आणि सेव परत बघा परत काय बघायचं ट्रान्झिशन्स व्यवस्थित ॲनिमेशन्स व्यवस्थित सगळं व्यवस्थित परत एकदा सेव्ह करा आणि याला करा एक्सपोर्ट क्रिएट व्हिडिओ अँड 720 पिक्सेल इथं करायचं 0 सेकंड क्रिएट व्हिडिओ याला वेगळं नाव द्यायचं मी नाव देतो डे फोर CMZ केमिस्ट्री मॅथमॅटिक्स झूलॉजी हा ग्रुप नाही आहे CMZ म्हणजे काय सांगा लवकर सांगा CMZ म्हणजे काय गेले का कॉम्बो क्रॉप मॉर्फ झूम कॉम्बो नाही कॉम्बो नाही CMZ कॉम्बो क्रॉप मॉर्फ झूम व्हेरी गुड आता याला इथे मी सेव्ह केलं आणि आता खाली लागेल बार ओके तोपर्यंत तुम्हाला एक महत्वाची लिस्ट दाखवतो सगळ्यांनी आपलं नाव त्यामध्ये आहे का नाही बघा आणि एकासाठी आपण फक्त ग्रुप हे केलेलं नाहीये अजून बदललेलं नाही आज मिड नाईटला फिक्स मध्ये ग्रुप वेगळा बनेल आपला सगळ्यांचे फक्त व्हॉट्सअप नंबर मला चेक करायचे तेच आहेत का आणि जे आता नसतील त्यांचं काय करायचं आहे अवघड आहे मला त्याच्याकडे एक्सेल फाईल ते आपले हे आलेत का इथं उषा खर्डे मॅडम आलेले आहेत का उषा खर्डे मॅडम आहेत का नाहीत USTU त्यांचं आज करणार होते त्यांचं आज थोडस काहीतरी काम होत त्यामुळे काय आले नाही बट असतो कारण मी आता लाईव्ह मध्ये बंद करून घेणार आहे सरांना फोन करून सर पुढे तिथे ऍबसेंट प्रेझेंट करा ना काय ऍबसेंट प्रेझेंट म्हणजे जे आले त्यांना प्रेझेंट करा म्हणजे त्यांचे म्हणजे ओळख झाली त्यांची असं त्यांचा ग्रुप होईल परत उद्या ते करतच बसवं लागेल मला ते बी करूया आपण आता हे सरांनी लिस्ट पाठवली मी थोडस जरा वेगळं थोडं मॉडिफाय केलं याला बट त्यांनी नावं फक्त टाकलेली आहेत मनोज कैलास कुसुम वगैरे हे आपल्याला माहितीच आहे तुमचं ईमेल आय डी तर माहितीच आहे तुम्हाला बरोबर आहे नंबर एकदा चेक करा की व्हॉट्सअपचं आहे का कारण तुमचे सगळ्यांचे जवळजवळ मला जे फोन येतात ना ते अननोन नंबरवरून आले की मी उचलत नाही बरं का ध्यानात घ्या तुमचे जे व्हॉट्सअप नंबर आहेत त्यावरूनच कॉल करत जावा मला अननोन नंबर एवढे येतात की मला उचलणे होत नाही आणि मला नाव दिसलं तुमचं काहीतरी ओळख असली तुमची तर मग मी मात्र उचलतो मग तुमचे जवळजवळ सगळ्यांचे कसे आहेत माहितीये का व्हॉट्सअपचा नंबर वेगळा आणि कॉलिंगचा वेगळा असं काय केलं बरं तुम्ही शिक्षकांनी ठरवलंय का तुम्ही की बाबा असंच करायचं असतं माझं कॉलिंग आणि व्हॉट्सअप एकच आहे आणि बँकेत सगळ्या बँकेचा एकच नंबर आहे तुमचं काय आहे ऐशाना दास मॅडम एकच आहे का तर प्रॉब्लेम होतो ना दोन्ही ठेवले नंबर ना तर प्रॉब्लेम होतो व्हॉट्सअपला असं झालं का बरोबर बरोबर बर असून दे आता मला माझा पण एकच आहे बर आता मला ते नंबर अजून एक कॉलम ऍड करून ते नंबर टाकत बसावं लागला आता तुमचे कारण तुमचा ग्रुप बनवायचा फायनल नंबर मला सांगा काय आहे त्यामध्ये त्यामध्ये नाव गुगल फॉर्म तयार करा की माहिती मिळेल तुम्हाला एक्सेल मध्ये नाव टाकत नाहीत ना इथं सगळेजण नाहीतर हिथनच केलं असतं ना मी कळलं का तुम्ही सेव्ह करत बसण्यापेक्षा गुगल फॉर्म तयार करा नाव ग्रुपला मेसेज केला की ज्यांनी घेतलेला नाही प्रवेश त्यांनी ग्रुप सोडून जावं ते चांगलं दिसत नाही ना माणूस केला धरून आणि त्यांना रिमूव्ह करणं बी मला चांगलं वाटत नाही ग्रुप राहून देत असा असतो काही प्रॉब्लेम नाही पण मला असं आयसोलेट होऊ आपण त्यामधून आणि ते नंतरच्या नोटिफिकेशन तरी मिळतील कोणाचे काही प्रॉब्लेम असतील काय असेल असो
यांना मेसेज केला तर ते येणार नाही सर. सर हजेरी नंबर, नाव आणि ईमेल, व्हॉट्सअप नंबर, गुगल फॉर्म मध्ये माहिती घ्या. कशाला सेव्ह करत बसताय तुम्ही सगळे? सेव्ह करत बसायचं नाही, ग्रुप बनवायचं आहे का नाही आपल्याला? आता सगळं उद्यापासून नोटिफिकेशन वगैरे ते कुठे टाकायचे? तुमचे कीज वगैरे सगळं. आता त्यामध्ये जवळजवळ 105 जण आहेत, आपले ऍडमिशन झालेत 95. मग वरचे जे 15 जण आहेत त्यांना कीज वगैरे सगळे असेच जातील, आणि ते त्यांनी घेतले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांचे नंबर सेव्ह आहेत, सगळे माझ्या ओळखीचे आहेत. पण त्यांनी जर पाठवलं, कारण ग्रुप मधले निष्ठ असतात ना आपले, आपल्या टीम याच्यामध्ये कोर्स करणारे. सर आता प्रेझेंटी घ्या ना सर, आता प्रेझेंटी घ्या, जे आहेत ते लगेच क्लिअर होऊन जातील. बरोबर, थांबा ऐका. आता हे तर हा व्हिडिओ तयार झालाय आपला, हा बघूया आपण फायनल व्हिडिओ. डे 4 CM झूम. आता इथं टायमिंग सुद्धा दिसतो, एक मिनिट, एका मिनिटाचा व्हिडिओ. कोणाचा टीव्ही चालू? MTV वगैरे. हा आता बघा, डेल टेल कोणतं म्युझिक द्यायचं याला जबरदस्त हिस्टॉरिकल. ते जुनं महाभारताच गाणं नव्हतं का? महाभारत बोला बर. गुड गुड फाईन. धनुर्धारी ऐसे वीर ना कर सका कोणी. त्यावेळेस वाचलं सुद्धा पाहिजे, त्याला अॅनिमेशन अॅनिमेशन बी द्यायचं होतं आपल्याला असं. ते आपण उद्या कंटिन्यू करूया त्याला, ठीक आहे? उद्या वेगळं, प्रत्येक रोज वेगळा आपण मेनू घेऊन येतच असतो तुमच्यासाठी. सर ते म्युझिक द्यायचं पण दाखवा, ते काही जमत नाही आम्हाला. सोनी वेगास तुमचं झालं का सगळ्यांचं इन्स्टॉलेशन? झाल्यानंतर लगेच आपण करणार, घेणारच होते. नाही सर, आमचे ते होत प्रॉब्लेम येतोय आम्हाला. आमचे ते प्रॉब्लेम आहे. कशाचे प्रॉब्लेम आहे? तुम्हाला दाखवलं ते मी परत अन इन्स्टॉल करून इन्स्टॉल केलं, ते होत नाही आहे. माझं पण सर एरर येत आहे. किती वेळा रिइन्स्टॉलेशन करताय का नाही तुम्ही? कंट्रोल पॅनेल मध्ये जाऊन सगळं केलं, परत केला तरी तोच प्रॉब्लेम आहे. होय का? येस सर, मलाही तसंच झालं. मी 3 वेळा केलं, म्हणजे अनइन्स्टॉल केलं, इन्स्टॉल केलं, पण होतच नाही. तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का? मी जसं केलं सगळं डेस्कटॉप वगैरे क्लीन करून, आणि काहीच ठेवू नका वर. ओके, आणि कम्प्लीट अनइन्स्टॉल करा. कशानं माहितीये का? आता तुम्ही ते काय म्हणतात त्याला, रिवो अनइन्स्टॉलर. काय आहे रिवो अनइन्स्टॉलर? त्यांना तुम्ही अनइन्स्टॉल करा, आणि त्या पद्धतीनं आपण करूया. आता ते हे आलेत का, सुजाता सुर्वे आणि पूनम सिरसट आहेत का? यस सर आहेत. कोण आहेत? पूनम सिरसट. ओके, सुजाता सुर्वे आहेत का? कोणत्या मुलांची नाव काय? आता 10:57 झालेले आहेत. 11 बरोबर तुम्ही रिजॉइन व्हा 3 मिनिटानं, आणि तोपर्यंत मी हे जे आपले आहेत नंतरचे, तर त्यांना मी बोलवतो, आणि त्यांच्या नंतर लगेच आपण ही लिस्ट वगैरे फायनल, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ओळखणार आहोत. तर सगळ्यांनी आता किती जण आहेत? 64 जण आहेत. हा सर, आता 2-3 मिनिटांनंतर लगेच जॉईन व्हा ना. आता माझं झालंय सेशन आजचा, आणि तुमचंच आता आज आपल्याला ते फायनल करून घ्यायचं आहे. 2 जणांचे जे प्रॉब्लेम आहेत ते बी सॉल्व्ह करा, आणि बाकीचं आपण थोडस डिस्कस करा. हा लिंक तीच आहे, तीच आहे. फक्त 11, आता 10:58 झालेत, 2 मिनिटांनी जॉईन व्हा 11, ठीक आहे? ओके सर. येस येस, 2 जणांची अजून कोणाचं काय बघूया शंका कुठून? ठीक आहे, तर आय एम एंडिंग. एंड करायचं की मीटिंग 2 मिनिटानंतर जॉईन होत आहे? सर इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ टाका ना. चारी व्हिडिओ मिळतील, चारी. आणि सर लिंक पण इन्स्टॉलेशनचे, कारण आम्ही दुपारी मी शाळेत होते तर मला काय लिंक नाही मिळाली. आणि आधी मी मिळालेल्या ज्या लिंक होत्या ना त्या मी डाऊनलोड केल्या, काय वेगळंच झालंय, काही झालं नाहीये तिथे. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे, पहिला दुसरा झालाय अपलोड युट्यूबला, ते दाखवतो तुम्हाला लाईव्ह मध्ये. आणि ते लिंक लगेच लाईव्ह मध्येच टाकून देतो,
आणि याची जी आहे ती थोडीशी एक दोन तीन तासांनी मिळेल, कारण हे आपण लाईव्ह ऑन युट्यूब केलं नाही डायरेक्ट, तो काय डिफेक्ट आला तो बघून घेतो मी. आता मी झूम रेकॉर्ड केली माझ्या याच्यावरती पीसी वरतीच. मी लास्ट लिंक म्हणजे गेल्या सेशनची लिंक मी डाउनलोड केली होती, मग मी काय करू त्यांचं डिलीट करू का? कोणती? मागचं आपलं ट्रेडिंग जे होतं ना ऍडव्हान्स पीपीटीचं, तिथे तुम्ही शेवटी ज्या लिंक दिल्या होत्या त्या मी डाउनलोड केल्या होत्या. कुठे दिले होते मी ऍडव्हान्स सुपर ऍडव्हान्स या कोर्स सांगताय का तुम्ही मला? आधी याच्या आधीचा शारास गुरुजी मध्ये होता ना कोर्स जो पीपीटीचा, तेव्हा तुम्ही शेवटी सोनी वेगासच्या लिंक दिल्या होत्या, त्या मी डाउनलोड केल्या होत्या मागे. बरं, आता मी त्या डिलीट करू का? नका, तेच आहेत ते लिंक, मी त्यांना मिस दिले होत्या. काही जमलं नाहीये मग त्याच? जमलं नाही म्हणजे ते याच लिंक आहेत, आपण ते बघूया त्याचं. आता याच्या नंतरचं सेशन थोडं डाऊट सॉल्विंगचं होणार आहे ना, त्यामध्ये उरकून घेऊ आपण तुमच्या सगळ्यांची प्रॉब्लेम. चालेल, सरांशी बोलून झाल्यानंतर. ठीक आहे, चला. तर अशा पद्धतीने 11 वाजलेले, 11 वाजून 2 मिनिटांनी परत पुन्हा एकदा जॉईन व्हा. आय एम एंडिंग दिस डे फोर सेशन मीटिंग, बट आफ्टर दिस डाऊट सॉल्विंग सेशन विल बी एक्झिक्युटेड. आय होप ऑल विल कम विथ द सेम एनर्जी अँड एन्थुझियाझम. आय एम एंडिंग द मीटिंग टिल दॅट टाइम. थँक्स अ लॉट, मीट यू लेटर, बाय बाय. अरे एंड मीटिंग करेपर्यंत जात आहे ते. एवढा सीट कोणते कसं करणार? एवढा सीट